नमस्कार. आज रोजी आयोजित विशेष सभेला हजर असलेले सन्माननीय उपनगर अध्यक्ष, सन्माननीय शिवसेना गटनेते, सन्माननीय सर्व नगरसेवक, सन्माननीय सर्व नगरसेविका, तसेच सन्माननीय मुख्याधिकारी सर, सन्माननीय प्राधिकृत अधिकारी सर आणि त्याचबरोबर माननीय सर्व HODs, इतर सर्व कर्मचारी यांचं मी स्वागत करीत आहे आणि सभेला सुरुवात करा असं सांगत आहे. अध्यक्ष महोदय, जरा एक अभिनंदन ठराव मांडायचे, लक्ष द्या, अभिनंदनचा ठराव एक मांडायचे. धन्यवाद. आपल्या कौन्सिलने काल जसं आपण स्मशानभूमीचं केलं सुशोभीकरण, त्याच परीने आपण गणेशकुंडाचं पण केलं, जे आपल्या कौन्सिलच्या दृष्टीने एक चांगलं कार्य केलंय. पण हे कार्य करताना सर्वांचं सहकार्य लागलं, पण विशेष म्हणून ह्या दोन कार्यासाठी ज्यांनी जो पुढाकार घेतला आणि कुठल्या सर्वांना एकत्र करून जे काम केलं त्यांचं अभिनंदन होणे जरुरी आहे माझ्या दृष्टीने. या कामामध्ये आपले शिवसेना गटनेते कैलास म्हात्रे यांनी जो पुढाकार घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेऊन त्याच्या मागे 3-4 महिने आमचा फॉलोअप, त्यांनी जी कमिटी नेमली होती त्या कमिटीमध्ये मी स्वतः अक्षय संके, अमोल पाटील साहेब, सुभा दादा, आम्ही सर्व होते. 3-4 महिने फॉलो हे केले. राहिला विषय तिकडे फंडाचा होता, फंड नव्हता म्हणून तिकडे त्यांनी एक कल्पना चांगली मांडली का फंड नाही आहे तर आपण लोकात नियुक्त म्हणजे फंड घेऊन आपण कार्य करू. त्यासाठी आपल्याला आपले नगर परिषदेचे आर्किटेक्चर साहेब निशांत पाटील यांनी स्वतःनी ते प्लॅन घेताना कुठली फी न करता आणि जर कुठलं मदत पाहिजे असेल तर त्यांनी 1 लाखाची मदत स्वतः हे केलेली. पण आपलं कौन्सिलचं एक चांगलं झालं का आपल्याला गव्हर्नमेंटनी एक निधी आली आपली, त्याच्यातून आपलं काम. त्यामुळे मी महाराष्ट्र गव्हर्नमेंट विशेषतः मुख्यमंत्री साहेब यांचा आज वाढदिवस आहे, त्यांचं पण धन्यवाद मानतो. त्याच्यामुळे हे कार्य झालं. तर मला एकच म्हणायचं, हे जे आपल्या लोकांची आपल्याकडे जी अपेक्षा होती आणि माझ्या मते वचननाम्यात आपण ती दोन्ही कामांचा उल्लेख केला होता आणि त्याची पूर्तता केली, त्यामुळे विशेष म्हणून मी म्हात्रे साहेबांचं अभिनंदन ठराव मांडावा आणि ही प्रोसिडिंग मध्ये नोंद घ्यावी ही आपणास विनंती करतो. ओके. विषय क्रमांक 1 पाणी पुरवठा विभागासाठी नवीन मुख्याधिकारी आजची मीटिंग नव्हती, पहिली मीटिंग दिली. अच्छा, आपले नवीन शिवसर आले तरी त्यांचं आपण स्वागत करीत आहोत आणि पालघरच्या विकासाच्या दृष्टीने मला नक्कीच खात्री आहे की त्यांनी आता आपला क्रीडा महोत्सव पण अटेंड केला आणि त्याचप्रमाणे ते पालघरच्या विकासात पण आपला सहभाग चांगल्या प्रकारे देतील अशी मला खात्री आहे. तरी सर आपण दोन शब्द बोलू. हा, त्यांचं पण सन्माननीय व्यासपीठ आजच्या विशेष सभेकरिता उपस्थित सभेच्या अध्यक्षा, नगराध्यक्षा मॅडम, माननीय उपाध्यक्ष सर, गटनेते माननीय म्हात्रे साहेब, सर्व सन्माननीय सदस्य, मी वर्षात माझा परिचय करून देतो. मी उमाकांत विभीषण गायकवाड. उमाकांत विभीषण गायकवाड. मागील शुक्रवारी दिनांक 2 फेब्रुवारीला पालघर नगर परिषद येथे मुख्याधिकारी पदावर रुजू झालो आहे. यापूर्वी मी ठाणे महानगरपालिकेला उपायुक्त म्हणून, त्यापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सहाय्यक आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला उपायुक्त म्हणून काम केलेलं आहे व त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे औरंगाबाद डिव्हिजनमध्ये 4 नगरपालिकांमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम केलेलं आहे. निश्चितच या ठिकाणी मागच्या 4-5 दिवसापासून इथं आहे तर शहरातील विकास कामं त्याचे उद्घाटन पण पाहिले, त्याचा थोडक्यात आढावाही घेतलेला आहे. निश्चितच यापुढेही शहरातील विकास कामांना गती राहील याबाबत योग्य ती दक्षता घेण्यात येईल. धन्यवाद. कर्मचारी जे नवीन आले त्यांनी आपली ओळख द्या, इकडे येऊन द्या.
नमस्कार सन्माननीय नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी सर आणि सर्व गटनेते आणि सर्व उपस्थित यांना नमस्कार. माझं नाव सिद्धी सुधाकर पेडणेकर आहे. मी सहाय्यक नगर रचनाकार म्हणून पालघर नगर परिषदमध्ये परवा रुजू झाली आहे. ओके, सर्वांना नमस्कार. सन्माननीय नगराध्यक्ष मॅडम, माननीय उपनगराध्यक्ष साहेब, मुख्याधिकारी साहेब आणि गटनेते, तसेच सर्व सन्माननीय सदस्य नगरसेवक आणि माझे सर्व सहकारी मित्र, माझं नाव अजय भास्कर संखे आहे. मी सहाय्यक नगररचनाकार म्हणून इकडे हजर झालेलो आहे 1 तारखेला. यापूर्वी मी रत्नागिरीला सर्व म्हणजे नगर परिषद, नगरपालिका यांच्यामध्ये काम केलेलं आहे, तसंच टाऊन प्लॅनिंगमध्ये पण काम केलेलं आहे. विषय नंबर 1, पाणी पुरवठा विभागासाठी खालील वार्षिक निविदा ई निविदा मागवण्याबाबत विचारणी करून निर्णय घेणे. अध्यक्ष मॅडम, हा पाणी पुरवठ्याचा विषय जो आहे सगळं, तर आपलं जलशुद्धी केंद्र जे आहे ते शिरवळीला आहे, बरोबर आहे? म्हणजे आपल्या हातीमध्ये ते मिळत नाही तसं बघितलं तर नगर परिषदच्या, तर आपण त्याच्यावर जो खर्च करतो, मला बोलू त्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, लोकांना पाण्याची आवश्यकता आहे ते माहित आहे मला, परंतु आपल्याकडे अशी शासनाची कोणती परवानगी घेतलेली आहे किंवा असं परिपत्रक आहे का आपण त्याच्यावर खर्च करू शकतो असं, किंवा असा जीआरडी वगैरे काय आलेला आहे का, तर त्याला त्याची मला जरा माहिती द्यावी शासनाने. प्रशासन यांना जी माहिती आहे ती मीटिंग नंतर किंवा 2 दिवसात देण्यात यावी. ओके, सगळं करत असतो तर प्रशासन त्याची माहिती अगोदर घेत नाही का काय करताना, किंवा हे अनलिगली आहे का लिगली आहे खर्च करणं, तर याची माहिती ऍक्च्युली हा विषय ठेवल्यानंतर याची सर्व माहिती ठेवायला पाहिजे ना, कोणी काय प्रश्न विचारणार असेल किंवा काय असेल तर. आजपर्यंत आपल्याकडे शासनाची परवानगी नसेल काय नसेल आणि आपण खर्च करतो, तर याचा अर्थ तो अनलिगली आहे ना खर्च करणं. अध्यक्ष मॅडम, त्याचा मूळ प्रश्न काय जरा ते सविस्तर काय ते जरा समजून घ्यायला पाहिजे काय. पण आता स्कीम कोणाच्या, आपल्यात आपल्याला दिली आहे ना चालवायला, प्रश्न काय त्यांचा, त्यांचा प्रश्न असा आहे की शेलवाली हे गाव वेगळं आहे आणि आपली पाणी पुरवठा स्कीम तिकडे आहे, बरोबर? बरोबर मॅडम. हॅलो, मागच्या वेळेस काय तेच नाही कळलंय मॅडम. मागच्या वेळेस सुभाष दादांनी जसा एक रस्त्याचा काही प्रस्ताव मांडला होता आपल्या क्रीडा संकुलला, तेव्हा त्याचा असा विषय निघाला का तो आपल्या एरियात आहे परंतु तो याच्यावर आपण खर्च करू शकत नाही कारण तो त्यांचा आहे म्हणून, तर तसा तो सुद्धा आपल्या एरियात मिळत नाही, तर त्याचं आपल्याकडे हस्तांतर वगैरे काय झालेलं आहे का नगर परिषदला किंवा शासनाने तसं आपल्याला आदेश किंवा काय घेतलेली परवानगी घेतलेली आहे का शासनाची आपण. हॅलो हॅलो, नगर परिषद कायद्यातील कलम 197 मध्ये लिहिलेलं आहे, नगर परिषद क्षेत्रात किंवा क्षेत्राबाहेर असलेल्या नगर परिषदेची मालमत्ता आणि निधीचे उपयोजन, त्याच्यात असं लिहिलेलं आहे का संचालक जर नगर परिषदच्या बाहेर जर हे असतील आपल्या मालमत्ता किंवा विशेषतः कसं पाणी पुरवठा, जल निसारण किंवा इतर जी प्रकल्प आहेत हे नगर परिषद क्षेत्राबाहेरच असतात, तेव्हा माननीय संचालक यांच्या परवानगी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेला कोणीतरी अधिकारी यांच्या परवानगीने ते करता येतात, तर ते असं काय परवानगी घेतले का तसं नोंद करा किंवा असेल तर तसे सांगा किंवा मला माहिती द्या मग तशी. एक मिनटं, मला वाटतं आपल्यातले काही सदस्य जेव्हा ही योजना पालघर नगर परिषदला देण्यात आली त्यावेळेला त्या काउन्सिलर होते 2011 आणि त्यावेळेला पालघर नगर परिषद आणि काही आपलं काही ॲग्रीमेंट झालेलं MGP आणि त्यांच्याबरोबर, ते आपण माहितीसाठी प्रवीण मोरे त्यांना दाखवण्यात यावं आणि ते बघावं. आणि माझी अशी आहे की जर शेलवली केंद्र आणि मासवण इथून आपलं चालतं आहे कारण तिथेच जागा होती, जरी आपल्या ताब्यात असो नसो तर आज ती योजना बंद करून पालघरच्या जनतेला पाणी पुरवठा बंद करायचा आहे का? अध्यक्ष नाही, म्हणजे मला सदस्यांना हे विचारायचं आहे एखाद्या टेक्निकल पॉइंटमुळे जर पाणी पुरवठा तिथून येतोय आणि तो 2011 पासून आहे तर आज आपली लास्ट जवळ जो लास्ट मीटिंग एक मिनिट, मी तुम्हाला बोलायचं अलाव नाही करत आहे कारण मी बोलत आहे, मी बोलत असताना कृपा करून कोणत्याही सदस्यांनी मध्ये बोलू नये. तर मग समजा काही टेक्निकली पॉइंट असेल तर मग आपण काय करायचंय, हा उपाय आपल्याला काढायला लागेल.
उपाय काढायला लागेल, हा तरतूद आहे असं माझं म्हणणं आहे. तेवढ्याशा टेक्निकल पॉईंटमुळे आपण योजना बंद किंवा आपण त्याचं बिल भरू शकत नाही असं करून पालघरच्या जनतेला टेक्निकल पॉईंटसाठी पाणी पुरवठा बंद करू नये असं मला सर्व सदस्यांना माझं वैयक्तिक अध्यक्ष म्हणून सांगणं आहे. आपला डंपिंग ग्राउंड पण बाहेर आहे मोरेकरूनला, आपण तिकडे आता संरक्षण भिंत बांधलेली, आपण खर्च करताय तिकडे अध्यक्ष मॅडम, तसाच खर्च आपण त्या शेलवेगळे पण करू शकतो. प्रश्न विचारला मला बरोबर अध्यक्ष मॅडम, माझा कुठे विरोध आहे पाणी त्याच्या खर्च करू नका किंवा काय असं, फक्त जर कुठच्या शासनाचा आपण परवानगी घेतली नसेल तर त्या परवानग्या घेतल्या पाहिजेत हे माझं म्हणणं आहे ना. हा आपण ते पेपर चेक करून चेक करा आणि ते घ्या ना. मी थोडं सांगतो का पालघरच्या जनतेला पाणी असं पुढची जर काय परवानग्या राहिल्या असतील तर त्या तशा घेण्यात याव्या. श्रीकांत आणि सीओ सर अध्यक्ष तुम्हाला काय बोलायचं? हा पाण्यावर आपण खर्च करतो आणि जिकडे काय प्रॉब्लेम असेल तिकडे खर्च पण करायलाच पाहिजे, त्याचा काय आम्हाला विरोध नाही आहे. पण मॅडम 2 महिने झाले आपल्या एरियाला, आपण तुमच्या घरी पण माझ्या घरी पण 2 महिने झाले आपल्याला पाणी का स्लो येते. आपला विषय आहे प्लीज पहिला आपण ते मला माहिती आहे आता पाण्याचं त्यांनी नियोजन चालू आहे वेगवेगळ्या प्रकारे, त्यात पाईपलाईन तुटलेल्या आणि कामं चालू आहे, विकास कामात पण तुटतात हे आपल्याला माहिती आहे. आणि सर्व सदस्यांना मी अशी विनंती करते की जवळजवळ हे 5व्या वर्षाचा लास्ट महिना आहे, आपण कृपा करून विषयाला धरून बोला, विषय सोडून बोलू नये. इथे विषय आहे वार्षिक निविदा आणि ई निविदा मागवण्याबाबत, तर सध्या त्याला सब विषय सब सब्जेक्ट करू नका, उपविषय देऊ नका. आणि त्याच्यावर आपण नंतर पाणी उपनगराध्यक्षांशी बसून त्याच्यावर मार्ग काढा. काही बिल्डिंगला 8 दिवस झाले पाणी असू द्या, आपण नंतर तुम्ही बसून आपण नियोजन करू शकता. उत्तर काय द्यायचं? कारण 8-8 दिवस जर पाणी नाही आलं ते चुकीचं आहे ना. 1 दिवस 2 दिवस ठीक आहे, 8 दिवस म्हणजे काय झालं? आणि आम्ही रोज पाणी पुरवठ्याला कंप्लेंट करत असतो, मग त्याने येऊन पाहणी करावी ना. तुमचा प्रश्न आहे तोच माझ्या स्वतःच्या घरचा प्रश्न आहे, त्यामुळे आपण त्याचा फॉलोअप करू. अध्यक्ष पहिल्या विषयावर बोला, अध्यक्ष निविदा ई निविदा ह्याच्यावर बोला. 1 मिनिट मॅडम, विषय क्रमांक 1 मधला 5वा मुद्दा आहे का, जे इंधन विहिरीसाठी आपण जो खर्च करतो, तर आजपर्यंत आपण जे टेंडर काढलेलं आहे किंवा जे रिपेअरिंग केलं जातं किंवा आपण बिल अदा करतो, तर जिकडचं दुरुस्ती करतो तिकडे नवीन पाईप वगैरे काय टाकतो किंवा सामान टाकतो, तर ते जमा करण्यासाठी आपल्याकडे एखादं रजिस्टर आहे का किंवा रजिस्टर बनवलं आहे का या लोकांनी का, हे किंवा ती ते सामान ठेवायला आपल्याकडे एखादी जागा आपण नेमणूक केली आहे का त्या जागेची? सध्या हॅलो, हां, विंधन विहिरीचं जे आहे जे म्हणजे दुरुस्ती कामामध्ये जे मटेरियल वगैरे निघतं तो त्यांनी सध्या त्याच्या ताब्यात आहे, त्याच्यानंतर आपण आता त्याच्याकडून त्याला सांगितलेलं आहे की ते मटेरियल आमच्याकडे ताब्यात देऊन नंतर ज्यावेळेस त्याचा आता टेंडर संपते त्याच्या आधी आपण ते ताब्यात घेऊन टाकणार आहे. साहेब त्याचा आपण रजिस्टर केलं का, काय कोणत्या ठिकाणी त्याने किती पाईप टाकले किंवा आपल्या कर्मचाऱ्याने त्याची जाऊन नोंद केलेली आहे का तशी? येस येस, मी हा प्रश्न केलेली त्यांची कर्मचाऱ्यांची आपली. मी हा प्रश्न याच्यासाठी विचारतो का मागच्या वेळेस जे आमच्या नवली गावामध्ये जी व्यायामशाळा बांधलेली होती तिकडे सगळं सामान जमा केलेलं होतं आणि सन्माननीय नगरसेविका हिंदवी पाटील आणि दिनेश घरत ह्यांनी तिकडे समाज मंदिर बांधायचं होतं, ते समाज मंदिर बांधण्यासाठी वर्क ऑर्डर देऊन सुद्धा तिकडे 4-4 महिने त्यांना तिकडे काम चालू करता आलं नव्हतं कारण आपलं सामान त्याच्यात पडलेलं होतं. म्हणून कुठल्याही सरकारी वस्तूमध्ये सामान जर ठेवायचं असेल तर ते सामान तुम्ही स्वतः त्या ताब्यात घ्या आणि त्याचं रजिस्टर घ्या, जेणेकरून पुन्हा त्या जागेवर कुठची वस्तू उभी करायची असेल तर आपल्याला त्या गोष्टीचा त्रास झाला नाही पाहिजे. हो, आणि त्यात आता मी ज्यावेळेस हजर झालो त्यावेळेस आपण काय म्हणतो आपण साहित्य जे दुरुस्ती झालेलं आहे याच्यावर भंगारचं जे साहित्य होतं त्याचा आपण लिलाव पण केलेला आहे, त्याच्यामध्ये पण आपण ते साहित्य दिलं. कारण आपल्याकडचा एक कॉक जरी बदलायचा असेल तो कॉक बदलायला 10 दिवस लागतात ठेकेदाराला, आपल्याकडे एक्स्ट्रा एक कॉक नसतो, मग तो काढलेला कॉकची पण तुम्ही नोंद ठेवा तशी का काढला आहे. बरोबर. सन्मान्य सदस्य प्रवीण मोरे यांनी जे म्हटलं त्याप्रमाणे जे सामान म्हणजे आम्हाला तो खूप त्रास झाला, ते भंगार एवढ्या वर्षाचं त्या रूममध्ये होतं व्यायामशाळा आणि ती समाज मंदिर जे काय होतं ती वास्तू पडायला आणि मग आपण लिलाव केला, तर तसं न करता मला वाटतं जे 1-6 महिन्यात त्याचं रजिस्टर ठेवून जे सामान गोळा होईल ते आणि त्यातलं काही काही कधी यूज पण येतं, पण नॉर्मली ते जे मटेरियल आहे त्याचं ते म्हणजे ते नुकसानच म्हणजे त्याला होल पडतात छिद्र पडतात ते आपण वापरू नाही शकत, मग त्या त्या वेळेला त्याचं काय ते कुठे रजिस्टर ठेवून चोरी नको होऊ दे आणि त्याचं भंगार काय असेल ते काढत जा.
अध्यक्ष महोदय, जसं प्रवीण मोरे, सन्माननीय प्रवीण मोरे सरांनी सांगितलं का बाबा हा खर्च आपल्याला करता येतो का, तर ते तांत्रिकदृष्ट्या तुम्ही तपासून पहा, नाहीतर ऑडिट पॉईंटला परत क्युरी निघेल आणि सभासदांना त्याची भरपाई करावी लागेल. तर तसं होता कामा नये, त्याला आम्ही मी जबाबदार राहणार नाही. ठीक आहे, त्याला मला वगळून जे काय करायचं ते करा. ठीक आहे. अध्यक्ष महोदय नमस्कार. आपण याच्यामध्ये ई निविदा मागवण्यासाठी विषय ठेवला आहे, परंतु आता आपलं वर्ष संपत आलं, आचारसंहिता लागते पुढच्या महिन्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये 5 नंबरला लिहिलं आहे की जुन्या रेटने काम करण्यात येऊ नये. तर मग पुढची कामं होणार कशी काय? पालघर क्षेत्रातील विंधन विहीर आवश्यक त्या साहित्य दुरुस्ती करणे तुम्ही जर मुदतवर त्यांना दिली नाही, तर मग ते पुढे काम होणार कसं? नाही काय, पुढचे 2 महिने तरी आचारसंहिता आहे, मार्च एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत. मग 3 महिने जर तुम्ही केलं तर त्यांना मुदतवर देणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या अटी शर्तीमध्ये लिहिलेलं आहे. परंतु टिप्पणीमध्ये लिहिताना लिहिलं आहे 23-24 या वर्षाच्या आर्थिक वर्षामध्ये रेटमध्ये तफावत आहे अंदाजपत्रकामध्ये, तर 24-25 अंदाजपत्रक घेण्यात यावं, त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात यावी, तर मुदतवाढ देण्यात यावी त्यांना. जर मुदतवाढ नाही दिली, जिथपर्यंत आतापर्यंत असं होतं की जी नवीन निविदा येईस तोवरून ह्याला मागच्या निविदांना करणे बंधन मुदतवाढ देण्यात येतो आहे, असं मुदतवाढ विषय का नाही ठेवला याच्यामध्ये? तो ठेवायला हे जाणून बुजून काय केलं? असं इतर वेळा तर तसंच ठेवलं जाते, आता का नाही केलं? का बरं त्याचं उत्तर देण्यात यावं. मॅडम, याची निविदा आपण प्रसिद्ध केलेली होती, याच्यात निविदेला कोणताही प्रतिसाद लाभला नाही, त्याच्यामुळे 5 नंबर पण त्याला मुदतवाढ द्या ना, जर नाही केली ना त्यांना आपण मुदतवाढ देतो. तो परनाम्यामध्ये अटी शर्तीमध्ये अनुमोद आहेच आहे तसं. हा मग तुम्ही तर लिहिलेलं नाही इथे 23-24 च्या याच्यामध्ये देता येणार नाही, असं तुमचं तो वाक्य, आमचं वाक्य नाही आहे. हे बघा, तुम्ही काय म्हटलंय श्रीकांत, काही कारणास्तव सदरची फेरनिविदा मागवणे शक्य झाले नाही. आता सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी निविदा मागवल्यास सदरचे आर्थिक वर्ष संपुष्टात येईल व मागील वर्षाचे दर व आताचे दर याचे तफावत दिसून येईल. इथे असं म्हटलं पाहिजे ना की जोपर्यंत निविदा प्रक्रिया होत नाही तोपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात यावी, कारण एप्रिल मे येतोय आणि आचारसंहिता लागेल, लोकांना कधी कधी त्याच वेळेला विंधन विहीर पण लागतात पावसाच्या आधी, तर तुम्ही ते मुदतवाढ घ्या. मुदतवाढ घेऊन टाका, हे टिप्पणी याच्यात बदल येईल सर. ओके, तुम्हाला काय बोलायचं ह्याच्याविषयी बोलायचं? हे विंधन विहीर विषयावर बोलायचं मॅडम. बोरिंग जेव्हा आपण इथे तक्रार देतो की बाबा आमच्या गावातील बोरिंग खराब आहे, वॉर्डात बोरिंग खोलून गेलेले आहेत 20 दिवस झालेत. 20 दिवसापासून आम्ही ठेकेदाराला फोन करतोय, परवा मी साहेबांनाही भेटलो, बोरिंग दुरुस्त होत नाही. आता सध्या बघता की आता 3 दिवस झालं जुना पालघरला पाईपलाईन फुटल्यामुळे गावामध्ये पाणी पुरवठा बंद झालेला, आणि बोरिंग खोलल्यानंतर 20-20 दिवस रिपेअर केलं जात नाही. का बरं काय झालं शेकन, ह्याला जबाबदार कोण? ठेकेदार पण आलेला होता, त्याला म्हटलं यांचं काम लवकरात लवकर करून द्या तुम्ही, कारण की म्हटलं शहरात पाईपलाईन वेळोवेळी फुटतात, तर असं बोरिंग कुठे बंद सांगितल्यानंतर पण केलं गेलं नाही ना सर, ते लवकर केलं गेलं नाही असं मी तुम्हाला विचारतो. ठेकेदाराला सांगितलं आम्ही सोबत, मी वाटलं नोटीस काढून घेतो त्याची, आजच करून घ्या त्यांना. yes, बोलवा. yes, सावे आहेत ना? सावे सर, मग बोलवा त्यांना. हो, सण दुपारी बोलवा. आता अध्यक्ष मॅडम, काय कामानिमित्त मी सभा सोडत आहे त्याचा नोंद करून घ्यावी. ओके, सूचक अनुमोदक कैलाश म्हात्रे, रवींद्र म्हात्रे. विषय क्रमांक 2, पालघर व 26 गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत समाविष्ट गावांच्या पाणी पुरवठ्याबाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांचे दिनांक 18/1/2024 रोजीचे पत्राबाबत विचारविनय करून निर्णय घेणे. सगळ्यांनी पत्र वाचलं असेल, त्याच्यावर आपलं काय मत आहे ते द्या. आता सुरुवात केली भरायला, तर मग आता नव्याने आपण त्यांना थेट पाणीपट्टी आकारणार आहे, ते पूर्वी नाही देतोय, मागचं वसुलीचं काय करणार आणि त्यांना कुठल्या रेटने आपण आकारणी करणार आहे? आपल्याला जे येतो पाणी त्याच रेटने आकारणी व्हायला पाहिजे, तर मागच्या वसुलीचं काय करणार? परिषदेला ज्या रेटने आपण
दर त्यांना पालघर नगर परिषदेला देतो त्याच रेटने आपण त्यांना सातपाटीला सुद्धा दिलेला आहे, त्यांना बिल अदा केलेले आहेत. सातपाटीचे पण आपण बिलं बघड दिलेली आहेत ना आपण बिलं, त्या त्यानुसार ती बिलं 9 कोटीची बिलं दिलेली आहेत. हा तीच 9 कोटी मग आपल्याकडे 9 कोटी रुपये भरले जाणार आहेत की नाही त्यांच्याकडून का? ते आता आपल्या नव्या रेटने आपण त्यांना बिल वर्ग केलं, बिल दिलं, मागणी केलेली पाटील साहेब त्यांच्याकडे, पण त्यांनी दिलेलं. आता तर आपल्याला जिल्हा परिषदने ठराव करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने आपलं पत्र दिलंय की तुम्ही थेट त्यांच्याकडे देण्यात यावं, असं बिलं ग्रामपंचायतीला डायरेक्ट देण्यात यावी असा उल्लेख आहे ना. पण ह्यापूर्वी पण आपण बिलं त्यांच्याकडेच सुपूर्द केलेली आहेत. मग आता ही वसुली कशी करणार? वसुली आता आपण त्यांच्याकडून मागणी करू, आपण डिमांड करू त्यांच्याकडे, मग त्यांची एकदम मीटिंग त्यांची सभा लावा तातडीने, नाहीतर मग हे पुन्हा असंच घोंगडं पडत राहील. आता ते पंचायत समितीकडे ना पैसे भरतात, थेट आपल्याकडे भरण्याचा त्यांना अधिकार दिलेला आहे ग्रामपंचायतीना. बघा श्रीकांतजी त्यांना ह्याच्याबद्दल काही वेगळं असेल तर माहिती सांगा आम्हाला, त्याचा लेटर काढा, मीटिंग घ्या, लवकरात लवकर मीटिंग घेऊन टाका. नाही त्यांनी आता ठराव केला ना, त्यांनी आता ठराव करून दिला आपल्याला. जिल्हा परिषदेने आता पत्र पाठवलं आपल्याला की ही गावं आहेत ही गावं नाही आहेत. आता नसलेले गावाचं काय करायचं? ज्यात वागुळसर गाव आहे, अंबाडी शेलवाली आहे आणि देवकोप आहे, अशी गावं आहेत. ही गावं त्याच्यात नाही आहेत, तर आता त्याचं त्यांनी लिहिलेलं आहे त्या टिपणीप्रमाणे आपण काय करायचं ते सांगा ना. ते मागची 10 वर्षापासून वागुळ सर मोफत पाणी वापरते, मागची 10 वर्षापासून, आता आता नाही विषय मिळत. आता अध्यक्ष मॅडम प्रशासनाने याच्यावर मार्गदर्शन करावं. ते पत्र काय त्याचं मार्गदर्शन तू झाला, त्यांचा जिल्हा परिषद ठराव ह्याचं सर्व मार्गदर्शन करावं व्यवस्थित. अध्यक्ष महोदय सर त्यांचं पत्र आलेलं आहे जिल्हा परिषदचं, तर त्या पत्राच्या अनुषंगाने आपण हा मीटिंगला याच्यासाठीच विषय घेतला का एवढी एवढी आपली त्यांच्याकडे येणे जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीची थकबाकी, तर आपण ह्या ठरावच्या अनुषंगाने एक ठराव घेऊन की एवढी आम्ही आम्हाला थकबाकी रक्कम जिल्हा परिषदने वर्ग करावी आणि त्यानंतर आम्ही या गावांना नियमित पाणी पुरवठा करू किंवा याबाबतचा सभागृहाने निर्णय घ्यायचा आहे, तसं आपण ठराव करून जिल्हा परिषदला. परफेक्ट. अध्यक्ष महोदय नगर ग्रामपंचायतने जिल्हा परिषदला अगोदर केलेले आहेत ना, मग त्यांना सांगतो पैसे भरले. जिल्हा परिषदचं काय म्हणणं आहे? अगोदर ग्रामपंचायतने त्यांना भरणा केलेला आहे पाणी. आपण आता तसंच ठराव देतो परिषदेला, आपण काय करायचं? आपण आता असा ठराव घेतोय की ते पैसे आम्हाला वर्ग करावे, बरोबर. आणि प्लस अजून दुसरा विषय म्हणजे ह्याचा एक सब येत आहे की ही त्यांनी फक्त 7 गावं दिली, बरोबर, आणि इतर गावांना पण आपल्याकडनं पाणी पुरवठा जातोय, त्यांना पण बोलवून घ्या. जेडपी जिल्हा परिषद नाही बोलवत आहे आणि आपण त्यांना पाणी पुरवठा गेले 8-10 वर्ष फ्री जात आहे, ते कुठेच बिलं भरत नाहीयेत, नाही पंचायत समितीला, नाही जिल्हा परिषदेला, नाही नगर परिषदेला. त्याच्याकडे मीटर लावतोय, लावलेलं आहे ना आता आपण. किती मीटर लावलेले आहेत ना? किती लावले मीटर? बहुतेक झालेले आहेत सगळे, सर्व ठिकाणी लावले, मीटर बसून झाले पण बाकी आहे. अध्यक्ष महोदय आपल्या इकडे तुम्ही लिहिले की 6-7 करोड रुपये वर्षाचे वार्षिक खर्च आहे आणि जिल्हा परिषद आपल्याला फक्त 26-27% देते. हॅलो, आपल्याला फक्त 26-27% देते आणि जो शिल्लक राहतो भार तो आपला पालघर नगर परिषदेवरती येतो आणि त्याचा भूर्दंड आपल्या जनतेला भरावा लागतो प्रत्येक वेळेला. हे गेले 10 वर्ष तसंच चालू आहे, ह्याच्यावरती काय ऍक्शन घ्यायचे घ्या, बाकीचे जे गावं आहेत ते नंतर बघा. पहिले जे आपण देतोय पाणी त्यांच्यावरती पाहिजे त्यांना नोटीस काढा, नाहीतर त्यांचं दरवेळेला आपण मीटिंगमध्ये तोच विषय घेऊन प्रत्येक वेळेला आपण तेच सांगत आहे पाणी बंद करा, त्यांचं हे करा ते करा, पण कुठली ॲक्शन घेतली जात नाही. ॲक्शन घेतली तो भरून मग दबाव घेऊन परत मग तो पाणी चालू केलं जाते. ह्याच्यावरती काहीतरी एक ठोस निर्णय घ्या आणि आपल्या पालघरच्या जनतेला न्याय द्या, आपल्याला जनतेला न्याय द्या, कारण त्यांना आपल्याला त्यांच्याकडनं आपण पाणीपट्टी वसूल करून पाहतोय आपण काय लागा. बरोबर, ओके. चंद्रशेखर वडे अमोल पाटील. ठरावात असं लिहा प्रशासनाने केलेल्या सूचनेनुसार कारवाई करण्यात. विषय क्रमांक 3 नवीन नळ जोडणी तसेच नाव बदली करणे कामी आलेल्या अर्जावर विचारणी करून निर्णय घेणे. पाणी पुरवठा समिती नसल्यामुळे ते सगळे विषय आपल्या समोर येत आहे. विषय क्रमांक 5 विषय क्रमांक 4 दिनेश बाबर आणि दिनेश घरट. विषय आतापर्यंत आजच्या तारखेपर्यंतचे अर्ज घ्या, कारण पुढे सभा होईल, कारण बरेचसे अर्ज काल परवा आलेले आहेत. घेऊ आपण सभा घेऊन 8-10 दिवसात परत. विषय क्रमांक 4
पालघर नगर परिषद हद्दीतील भुयारी गटार योजनेचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे कामी मे इन्स्ट्रक्ट कन्सल्टिंग इंजिनियर्स पुणे यांना मुदतवाढ देण्याबाबत विचारण करून निर्णय घेणे. अध्यक्ष महोदय, आपण त्यांना गेल्या वर्षी बोलवलं होतं या एजन्सीला, तर त्या बाबतीत आपल्या प्रशासनाने काय कारवाई केली ना, काय संपर्क साधला ना, काय फॉलोअप आहे त्यांचा आणि काय केलं त्याचा खुलासा करावा. आपण आपला ठराव करतो, आपण त्यांना बोलवतो, त्यांना भेटतो, हे काहीच करत नाही आणि नगरसेवकाला सांगतात हे आणून दे ते आणून दे. मला अत्यंत खेदाने हे नमूद करावं असं वाटतं की तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि जेव्हा आपण त्यांच्याशी सगळं फॉलोअप करून प्रशासनाला दिलं होतं त्यावेळेचे टाउन प्लॅनिंगचे ऑफिसर्स आणि प्लस सीओ हे दोन्ही याला डिलेला जबाबदार आहेत, कारण त्यांनी त्याच्यावर पुढे काहीच ऍक्शन केली काही नाही केले. खरोखर आवारे साहेब असते तर हे कार्यान्वित झाले असते, ते नव्हतेच, ते गेले म्हणून रखडलं, कारण की यांना काही झालंच नाही पुढच्यांना आणि कर्मचारी पण त्याचे डस आहेत ते आपल्याला सांगतात. नवीन कर्मचारी नक्कीच त्याच्यावर फास्ट ऍक्शन घेतील, दोन्ही टाउन तीन टाउन प्लॅनिंग आपल्याकडे आता. यांना मुदतवार दिल्यावर हे काय करणार आहेत त्याचा पहिला खुलासा करा, नाही तर ते काहीच करणार नाही मिळत. बरं, ही काहीच करणार नाहीयेत. सुधारित प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी आणखी कालावधी आवश्यक असून 6 महिने मुदतवाढ मिळण्याची विनंती करण्यात आली आहे. याच्यावर विभाग प्रमुख सार्वजनिक मला ही विपुलची सही आहे. विपुल, तुझं काय म्हणणं आहे? अध्यक्ष महोदय, त्याच्या आधी एक माझं म्हणणं ऐकून घ्या. त्याच्यावरती त्यांनी पत्र दिलंय 29/6/2023 आणि आपण त्यांना मुदतवाढ आता आपण त्यांना विषय आपण हा आता घेतोय, 8 महिने झाले त्याच्यावरती, मग त्या 8 महिने काय केलं त्याच्यावरती? डिपार्टमेंटने विषय हा आलाय असं आपल्या समोर ठेवलाच नाही. ठेवलाच नाही, बरोबर आहे. 29/7 आपण मी सर्वसाधारण सभेत भुयारी गटाच्या DPR तयार करण्याच्या एजन्सीचं ई कन्सल्टंटला काम देण्यास माझा विरोध दर्शवला होता. आपल्याला भुयारी गटाला विरोध नाही, पण महाराष्ट्र शासनाचे दिनांक 8 एप्रिल 2021 परिपत्रक सभागृहात वाचून पण दाखवले होते, त्यात शासनाने नेमलेल्या कोकण विभागातील नोंदणीकृत एजन्सीकडून घेण्यात यावे, तसेच किमान दर शासनाने ठरवले होते. जर EN कन्सल्टंटने त्यापेक्षा जादा दराने काम घेतले असेल तर नगर परिषदेचे मोठे आर्थिक नुकसान आहे. ही पण मी गंभीर बाब सभागृहाला निदर्शनास आणून दिली होती. आणि माझे म्हणणे आहे का, आपण जर आपण पहिल्या वर्षाचं पण आपण DP आपला 2016 झाला, आपलं काम करायचं होतं पहिल्या वर्षामध्ये काय काय पहिल्या मीटिंगलाच मी सांगितलेलं का पहिल्या वर्षाची घेण्याची कामं घेण्यात यावी. त्याच्यामध्ये फायर स्टेशन होतं, स्टाफ क्वार्टर होतं, पंपिंग स्टेशन होतं, ते सुद्धा आपण घेतलं नाही. आणि हे जर वायबल इंजिनियर आपल्याला पहिला ह्यांनीच आपलं केलेलं नाही, त्यांनीच केलेलं पहिला पण DPR त्यांनीच बनवलेला आपला, तो 2015 75 कोटीचा केला होता. त्याच्यानंतर 2024 त्यांनी 146 कोटीचा केला, म्हणजे 75 कोटीचा आपल्या जनतेच्या पैशाला चुना लागलेला आहे. कन्सल्टंट केलं आपण, कन्सल्टंटला आपण DPR बनवण्यासाठी काम दिलं ना. माझं म्हणणं होतं आपण MGPचे जे आहेत त्यांना द्यायला पाहिजे होतं ना, नोंदणीकृत जे कन्सल्टंट आहेत MGPचे. 2015 कौन्सिलने त्यावेळेला तो निर्णय करून त्यांना दिलं, त्यांना योग्य वाटलं असेल तर 2015 दिलेलं ना काम दिलं, बरोबर आहे. त्यांना 35 लाख पण अदा करण्यात आले, त्यांना 35 लाख त्या कौन्सिल त्या प्रशासनाने ठरवून केलं असणार, बरोबर आहे. आणि परत आपण त्यांनाच देतो, म्हणजे ते काहीच काम करत नाही, परत त्यांनाच आपण कन्सल्टंटला आपण DPR बनवण्याचा देतो ठेका. त्यांचं कुठे इथे मे इन स्ट्रक कन्सल्टिंग, त्यांच्या कंपनीचं नाव बदललं, कंपनीचं नाव बदलून त्यांना दिलंय, हे आपली फार मोठं दुर्दैव आहे. हे आपल्या नगर परिषदेने त्यांना कौन्सिलने भुयारी गटारवर काय करायचं याचा निर्णय घ्यावा. कौन्सिलने ऐका, योग्य तो निर्णय घ्यावा. 2015 आणि 2016 जे काय झालं ते त्याच्याशी ह्या कौन्सिलचा काही संबंध नाहीये, पण आता काय करायचंय, आता विषय ठेवलेला आहे. भुयारी गटर योजना प्रकल्प घ्यायचा आहे नाही घ्यायचा आहे किंवा त्याच्या टेक्निकली कोणावर कौन्सिलवर पण काही हे नको, अशा रीतीने निर्णय घ्या. कौन्सिलनेच ठराव केला ना मॅडम, आता परत त्यांनाच आपण ठराव DPR बनवण्याचं काम, मग तेव्हा कौन्सिलने पास केलेलं ना, पण त्यांचं नाव बदललेलं तर कौन्सिलनेच निर्णय घेतलेला, नगराध्यक्ष आणि CO नी नव्हता घेतला. कौन्सिलचा ठराव आहे की मे इन स्ट्रॉक कन्सल्टिंग इंजिनियर यांची यांना काय ते मुद्दा, त्यांचं नाव बदललंय काय, आपण विषय ठेवल्याशिवाय काही कामच नाही करत. मॅडम, त्या कौन्सिलमध्ये आपण होता गेल्या वेळेच्या,
नाही आम्ही 15 होतो, 15 आम्ही काय होतो ह्याचा प्रश्न नाहीये. माझं म्हणणं आत्ता कौन्सिलने आपल्या कौन्सिलने मे इन स्टॉक कन्सल्टिंग इंजिनियर यांना जे काय द्यायचं होतं ते आपल्या कौन्सिलचा ठराव आहे. सोल्युशनचं नाव बदलून आलं ते आपल्या कौन्सिलचा ठराव आहे. आधीच 15 कौन्सिलचं नाहीये, आपल्या कौन्सिलचं. एक मग मी नगरसेविक होती, मग आता काय करू. कौन्सिल मध्ये होता तुम्ही? मी कुठे नाही म्हटलं. इथे अजून सदस्य पण होते कौन्सिलला. हो मी ते सांगत आहे. पहिला जी होते हे होते हे होते खूप लोक होते, तर त्याच्यात काय करायचंय. उलट टॅब यायचे कौन्सिलने ते आणलं तरी प्रकल्प तयार करायला सुरुवात तरी केलेली, काहीतरी काम केलेलं. आपण फक्त शब्दांमध्ये खेळून तांत्रिक शोधून शोधून आपल्या कौन्सिलने बुळारी गटारचं काहीच केलं नाही ह्याचा मला खेद आहे. उलट जसं तुम्ही अभिनंदन केलं गणेश कुंड, स्मशानभूमी, अजून कोणकोणती कुंड, समाज मंदिर, हे सगळं आपण केलं, पण आपल्या कौन्सिलने भुयारी गटारवर सिरियसली घेतलंच नाही. आणि टेक्निकल पॉईंट काढून काढून आपण भुयारी गटार करू शकलो नाही. प्लस प्लस भुयारी गटारसाठी जी काय पाणी 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 आपल्याला जे काय लागणार फ्लोईंग वॉटर त्याचं पण एक माप आहे, ते सुद्धा अजून पालघर नगर परिषदेकडे नाही आहे. आणि माझं सन्माननीय सदस्यांना हेच म्हणणं आहे, विषय ठेवलेला आहे मंजूर तर मंजूर, ना मंजूर तर ना मंजूर. मॅडम जरा खुलासा करू दे ना, 2 मिनिटं खुलासा करू भाऊ. मी हरकतीचा मुद्दा मांडतो, कारण 29/7/2022 ला जर कौन्सिलने ठराव केलाय मग त्याच्यात कारवाई नाही केली तर आमची जबाबदारी काय आहे? ते तुम्ही आणि प्रशासकांनी केलेलं नाहीये ना, ते जबाबदारी आहे. मग ते सांगतो त्यांनी केलेलं नाहीये ना, ठराव केलाय ना टाउन प्लॅनिंग आणि त्यावेळेच्या सीओनी. 1 वर्ष जर त्याचा डीपीआर होत नसेल बरोबर आहे, दोषी आहेत का? नाही तेच सांगते, आपला दोष जरी नसला तरी आता पुन्हा विषय ठेवलाय. पण हा टेक्निकली पॉइंट असेल घेऊ शकत नाही. कौन्सिलने काहीच केलं नाही असं मी म्हटलं की मी सगळं म्हटलं गणेश गुंड आपण अभिनंदन केलं सगळं म्हटलं याबद्दल बोला सगळं म्हटलं की मी याबद्दल याबद्दल तुम्ही कौन्सिल सदस्य अरुण माने विषय ठेवलेला आहे कौन्सिलला पास करायचं तर पास करावे, कौन्सिलला ना मंजूर करायचं ना मंजूर पास केलेलं पहिले. नाही नाही ऐका ना एक मिनिट, मधल्या काळात त्या सीओनी जे निघून गेलेत बदली करून, जे टाउन प्लॅनिंग वाले ऑफिसर निघून गेलेत त्यांनी याच्यावर ऍक्शन घेतलेली नाहीये त्यांना 10 वेळा सांगून सुद्धा, तर त्यांना तर आपण आणून काही शिक्षा देऊ शकत नाही. आता आता आपल्याला काय करायचंय पालघरच्या दृष्टीने हे ठरवा. म्हणून ठेवलेलं आहे मॅडम याच्यावर खुलासा करू द्या आम्हाला. आधी वहिनी तुमचं बोलणं पडलं, एक मिनिट माझं बोला बोला बोला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय माझं एक म्हणणं घ्या, त्यांची बिलं काढलेली आहेत का आपण? हा यांची आपण बिलं काढलेली आहेत का? काही कामच नाही केलं तर आपण बिल कशी काढणार? माझं एक म्हणणं आपलं प्रोसिडिंगला फक्त लिहून ठेवा का, एसटीपी प्लांट आणि पंपिंग स्टेशनची जागा निश्चित करा आणि शासनाच्या निर्देशाप्रमाणे एमजीपीने नेमलेल्या ठेकेदाराकडून डीपीआर बनवणे उचित होईल. आणि अन्यथा शासन मान्यताप्राप्त पॅनल एजन्सी आणि आताची विद्यमान एजन्सीमध्ये येणारी रकमेची तफावत माननीय ठरावाच्या बाजूने असलेल्या सदस्याकडून वसूल केली जाईल याची नोंद घ्यावी. हे जे आपण ठराव केला ना जो कौन्सिलने केला, माझा विरोध होता याला पण संपूर्ण कौन्सिल त्याच्यामध्ये होती, त्या कौन्सिल कडून हे वसूल करून घेण्यात यावी. ठीक आहे, ऐका ना तुम्ही सन्माननीय सदस्यांनी जे मांडलंय ते मॅडम आपण द्यायची का नाही द्यायची? हॅलो तरी पण सभापती साहेब विषय काय मुदत, सभापती साहेब माझा मुदतवाढ द्यायची का नाही द्यायची तेवढंच सांगा ना मॅडम. मुदतवाढ द्यायची आहे पण मुदतवाढ देण्याच्या अगोदर देखील मी ह्याच्यात नीट विस्तृतपणे तुम्हाला माहिती सांगेल. मला वाटतं भाऊ आपण 2009 ह्याच्यामध्ये बंडाभाऊ आमच्या त्यावेळेला घटनेत असताना एकता परिषदचे हे वायबल सोल्युशन कंपनीकडे भुयारी गटाराचं आपण ऐका ना भावनांजी ते ऐकावंच लागणार आपल्याला. नाही तरी पण ऐका ना, म्हणजे कसं होतंय की भुयारी गटार करणं गरजेचं आहे, मुदतवाढ द्यावीच लागणार आहे. पण हे असताना नाही नाही पण त्यावेळेची संख्याबलाप्रमाणे आपण एमजीपीकडे पाठवलं होतं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने, त्यावेळेला असलेल्या 90% केंद्र सरकारचा वाटा, 10% राज्य सरकारचा वाटा आणि नगर परिषदला काहीच करायचं नसलं असलं काहीच करायचं नव्हतं, कुठलाही पैसा भरायचा नव्हता. अशा स्थितीमध्ये पण आपण आपापसात बोलू नका,
महिला वर्ग आपापसात बोलू नका अशा स्थितीत देखील आपण ते एमजीपी कडे गेल्यानंतर जी 102 करोडची योजना 73 करोडवर आली 73 करोडवर आल्यानंतर आपल्याला असं कळून चुकलं की येणारे 40 वर्षाची लोकसंख्या लक्षात घेता आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे किती व्यासाचे पाईप वापरायचे हे एमजीपीकडे कमी करण्यात आल्या कारणाने ती रक्कम कमी झाली होती त्यावेळेला. आता मॅडम येणारे 40 वर्षामध्ये दररोज तुषार भानुशाली आपापसात बोलू नका दररोज सार्वजनिक बांधकाम विभागाचे रेट बदलल्याप्रमाणे आपले डीएसआर बदलले की एखाद्या अंदाजपत्रकामध्ये बदल घडत जातोय. सन्माननीय सदस्याने सांगितलेलं ते आपण टिपून घ्यावं त्यांच्या सूचनाचं पालन देखील करावं पण हे होत असताना येणाऱ्या ह्या 1-2 वर्षामध्ये किंवा 6-8 महिन्यामध्ये जर आपण भुयारी गटाराला सामोरं जाऊ तर त्याची किंमत ही वाढतच जाणार आहे. भुयारी गटार पालघरमध्ये होणं गरजेचं आहे आणि भुयारी गटाराकरता ही थोडीशी मदतवाढ देऊन जर आपल्याला त्याचं काम साध्य करत असेल तर माझं स्वतःचं मत असं आहे की आपण भुयारी गटाराकरता ज्या कंपनीने केलंय त्याला मदतवाढ देण्यास काही हरकत नाही असं माझं मत आहे. अध्यक्ष महोदय माझं वैयक्तिक मत आहे की चांगल्या कामासाठी आणि ह्या गोष्टीला माझं स्वतःच तरी मत असं आहे की मुदतवाढ देण्यात यावी. अध्यक्ष आपण डीपीआर करण्यासाठी मुदतवाढ मागत आहोत तरी सर्व सदस्यांनी विचार करून काय करायचं ते ठरवा. मुदतवाढ देण्यात यावी पण माझी एक अध्यक्ष महोदय 2019 पासून चालू आहे. सन्माननीय नगर अध्यक्ष मॅडम विषय बहुत गंभीर है. बोलो. पालघर का विकास करना भी जरूरी है. विषय भी गंभीर है लेकिन मेरा ये बोलना है कि परसों अपना जो अर्थसंकल्प की मीटिंग हुई उसमें हमारे सम्माननीय जो उपनगर अध्यक्ष है साहब उन्होंने बोला कि भुआरी गटर के लिए पानी की आवश्यकता होती है, अति आवश्यक है पानी, और पानी अपने पास है नहीं. अपना पानी का सूर्य पानी का जो कोटा है वो खत्म हो गया है, तो बिना पानी के अपन योजना कैसे अमल में लाएंगे, मुझे कृपया इसका जवाब दिया जाए. मैडम तब तक तो ये जो वायबल सॉल्यूशन का अभी नया इंस्ट्रक्ट कंसल्टेंट इंजीनियर्स नया आए इनको अपने को मराठी में बात करता हूँ. मैं काली बोल तो अपने को इसको खाली अपने को मुदतवाड़ देने का है, डीपीआर करने के लिए देने का है. पहले डीपीआर तो तैयार करो, बाद में उनका बाद में होने वाला है. दो मिनट मैं क्या बोलती हूँ माने नगर सम्मानित नगर सेवक मैडम नगर अध्यक्ष मैडम मेरा ये बोलना है कि अपन ने जब उनको दिया था डीपीआर बनाने के लिए संबंधित कंसर्न को दिया था तो उनको अपन ने सशर्त दिया था, तो अपन ने उनको जो शर्त दी थी उसके पीरियड के अंदर उन्होंने क्यों नहीं पूरा किया सर, क्यों नहीं किया? पहले तो उसका उनसे जवाब मांगिए, उसके बाद में विचार करेंगे कि उनको आगे देना है कि नहीं देना है. तो वही तो मैं बोल रही हूँ ना, उनको सौ शर्त दी है, वो शर्त नहीं पूरी करी, तो वो शर्त पे अपन ने जो शर्त दी है उस पर उन पर कार्रवाई करो, और अगर नहीं कार्रवाई करना है तो फिर पूरा पूरा अपना जो है सर्व नगर जैनी जैनी जे मटल लिहन गया. अध्यक्ष महोदय आणि मुदतवाढ हो का नाही? अध्यक्ष महोदय मुदतवाढ देण्यात यावी. अध्यक्ष महोदय माझी एक सूचना आहे, मुख्याधिकारी साहेबाने ती तात्काळ राबावी व त्या एजन्सीला बोलून घ्यावं, त्याचा डेमो सुद्धा दाखवा. आणि काय एक हरकत होती आदरणीय उप नगराध्यक्ष साहेबांची का त्याचे एसटीपी जे प्लांट आहेत जे इथे करावे तिथे करावे तिथे करावे असे काही सूचना होत्या, त्या सूचना सुद्धा डेमो मध्ये आल्या तर आपली मुदत लवकर संपत आहे, आचारसंहिता लागत आहे. तर 8 दिवसात त्या एजन्सीला बोलून आपला डेमो सुद्धा दाखवला त्या एजन्सी त्या जागा निश्चिती करता येतील. अध्यक्ष महोदय भुयारी गटरच्या संदर्भात निश्चिती करता येतील. पहिल्या मीटिंगला तो विषय घेतला होता, माननीय अरविंद माळी साहेब होते मुख्याधिकारी आणि फार पॉझिटिव्ह होते ते या बाबतीत. आता पण आपले सर डबल पॉझिटिव्ह. अध्यक्ष महोदय मी सांगितलं ते काय ऐकलं आहे का आपण का मध्ये काय गोंधळ झालाय? मी जे बोललो त्याचं काय ऐकलं का गोंधळ झालाय का? मला परत बोला, परत बोला. म्हणून एक एक उभे राहतात, एकाला नीट बोलून देत नाही, पूर्ण कोणाचं ऐकत नाही आणि आपलं चालू करतायत. सन्माननीय सदस्य जेव्हा एक सदस्य बोलत असताना परत परत सांगते कृपा करून आपापसात बोलू नये आणि मध्येच उभे राहून काहीतरी बोलू नये, कारण ते बोलत असताना त्यांचं वाक्य पूर्ण होऊ दे. भुयारी गटर हे आपलं सर्वांचं स्वप्न आहे, पालघर वासियांचं स्वप्न आहे, त्याला मुदतवाढ तर दिलीच पाहिजे. परंतु उपनगराध्यक्ष साहेबांच्या काही सूचना आहेत त्याच्यात का त्या एसटीपी मल निस्सारण करताना त्या जागा निश्चिती नीट होत नव्हत्या किंवा त्या तिथे अडचण होत्या का त्या मान्य नाही, तर त्या जागा सुद्धा निश्चिती करून घ्या. आपली मुदत संपते नंतर प्रशासन असणार आहे, ते कसं करेल काय करेल का नाही करणार आणि तो गोंधळ
आपला जसं डीपी प्लॅन झाला तसा गोंधळ होईल, म्हणून आपण एजन्सीला लवकरात लवकर बोलवा. आपण आहेत तिथपर्यंत आपण सर्व मिळून जागा निश्चिती करू. ओके, एसटीपी साठी. आणि ते नोंद करा आणि त्यांना बोलवून घ्या, मुख्याधिकारी साहेब एजन्सीला बोलवून घ्या आणि त्यांचं हे करून घ्या. भुयारी गटर मॅडम, एक मिनिट, नगराध्यक्ष मॅडम, भुयारी गटर व्हायलाच पाहिजे. हे आपल्या पालघरची गरज आहे, पण हे आपण 6 महिन्यापूर्वी लेटर आलेलं, मग एवढं लेट का असं विषय ठेवलं? त्याच्यावर झालं ना, आता बोलून बोलले ना का लवकरात, पण आता त्याच्यावर झालं ना की त्या डिपार्टमेंटने ठेवलं नाही, मग अशीच सांगितलं ना. एवढे 6-6 महिने लेट का ठेवता, झालं ना ते. चला मॅडम, डिपार्टमेंट अपनी जिम्मेदारी पूरी नहीं कर रहा है, 6 महीने का पीरियड, लेकिन वो अभी तीनों भी नहीं है ना, अभी वो तीनों भी नहीं है. से विचार पूछ की जाए, क्यों अभी बाबा अभी ये सब नए आए हैं, आपको मालूम है, अभी इनसे क्या विचार पूछ करने की. कैलाश म्हात्रे, रवींद्र म्हात्रे, अध्यक्ष महोदय, बरं, सुभाष पाटील, रवींद्र म्हात्रे, रवींद्र म्हात्रे, सुभाष पाटील, अध्यक्ष महोदय. प्रभाग क्रमांक 7 मध्ये पालघर रेल्वे स्टेशन ते गवडे चाळ, तुमचं म्हणणं मांडलं ना, व गटार तयार करून त्यावर. एक मिनिट, एक मिनिट जरा थांबा, त्यांना काय बोलायचं नाही, त्यांचं लक्ष नाही. त्यांना बोलून द्या ना पहिले, त्यांना माहित नाही. एक मिनिट थांबा, त्यांना माहित नाही, ते वाचायला लागले. एक मिनिट थांबा, सभागृहात आवाज येतोय. म्हणजे त्यांना आपण आता मुदतवाढ देऊन त्यांचं बिल काढण्यात येईल का? आपल्याला नाही माहित. हा, त्यांना बिल देण्यात येऊ नये हे माझं म्हणणं. असं कसं काम त्यांनी केलं तर त्यांचं पुढचं प्रशासन बघेल ना काय करायचंय. म्हणणं लिहून घ्या. अध्यक्ष महोदय, भुयारी गटार हा आपल्या पालघरचा एकदम अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, कारण भयानक प्रकारचे मच्छर. शिस्तभंग लावीन, लास्टच्या मीटिंगला मला शिस्तभंग लावायला लागेल. काय गोंधळ चालू आहे? भुयारी गटार योजना अस्तित्वात नसल्यामुळे भरपूर प्रॉब्लेमला आम्हाला सामोरं जावं लागतं, पण ही योजना तयार करत असताना अधिकारी वर्ग बदलून जात असतात, तर मला वाटतं प्रशासनाने आता जास्तीत जास्त, आमचा तर आपला तर कालावधी आता 1 महिन्यात संपत आलाय, प्रशासनानं जास्तीत जास्त लक्ष घालून आणि मुख्याधिकारी सरांनी व्यवस्थित वेळेत हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी घ्यावी. ओके, चला विषय नंबर 5. प्रभाग क्रमांक 7 मध्ये पालघर रेल्वे स्टेशन ते गावडे चाळ येथे रस्ता व गटार तयार करून त्यावर प्रेवर ब्लॉक लावण्याबाबत विचारविनी करून निर्णय घेणे. राजू पाटील, अलका राजपूत. नेक्स्ट विषय क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 6 मधील कुंती पार्क येथे गार्डन मध्ये ओपन जिम करून मिळण्याबाबत विचारणी करून निर्णय घेणे. बाकीच्या ठिकाणी पण जिथे ओपन जिम पाहिजे तिथे बाकीच्या सदस्यांनी हे पत्र मिळाल्यावर मला फोन केलेले, तर जिथे जिथे ओपन जिम हवाय त्याचे ठराव झाले त्यांनी इथे, किंवा ठराव राहिले असले तर मीटिंगला घ्या आणि तसं तसं ओपन जिम लावा. अध्यक्ष महोदय, ओपन जिम घेताना त्या जिमची क्वालिटी बघा, कारण 4-5 महिन्यामध्येच त्याचे खडून पडतो. ओपन जिम लावलं नाही, क्वालिटी घ्या, कारण जिम आहे त्यामध्ये मोठी माणसं जिम वगैरे करतात. कसं लावणार ते, पडू नये, आपटू नये, असंच लावणार, अजून लावलं नाही. मी क्वालिटी संदर्भात बोलत आहे, क्वालिटी चांगली घ्या. आपल्याला जिमचा अनुभव असल्यामुळे आपल्या अनुभवाचा फायदा त्याला द्या आणि तसं तुम्ही चेक करून घ्या. हो, मला सांगा, मी सांगतो. विषय क्रमांक 7, हनुमान कैलाश म्हात्रे, लक्ष्मी देवी हजारी. हनुमान चौक ते पालघर रेल्वे स्टेशन दरम्यान रस्ता रुंदीकरण करून नवीन रस्ता बनवणे विचार करून निर्णय. हाँ ठीक है, मेरे को नहीं नहीं, मेरे को ये बोलना है मैडम कि पालघर शहर में कुछ मंजूर है ना, अभी रस्ते अभी मंजूर है ना, इसलिए करना जरूरी है. अमोल पाटील, आजारी बाबी, ओ त्यांना बोलून द्या सर, काय तरी बोलतात ते. रस्ता मंजूर आहे पण रुंदीकरण करताना पूर्वेच्या बाजूने रुंदीकरण करा, अनधिकृत जास्त झालेलं आहे, डमडम टमटम मच्छीवाले यावर बकाळपणा केलाय, त्यांना हटवून रुंदीकरण करण्यात यावं. ते अनधिकृत झालेलं आहे सगळं, त्यांना हटवा. आता इथे हनुमान चौक ते पालघर रेल्वे स्टेशन लिहिलं, पूर्व कुठे लिहिलं? पूर्व बाजू म्हणजे अच्छा तिथलं रस्त्याच्या गावा काढून रुंदीकरण करण्यात यावं असं त्याच्यात नमूद. आणि प्लस त्याच्यात रेल्वेची पण काही जागा आहे ती बघायला लागेल. नाही, पार्किंग साठी जरा वेगळी जागा करा, त्यांना एक डिव्हायडर द्या.
हनुमान चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान रस्ता रुंदीकरण करून कॉन्क्रीट रस्ता बनवणे व उद्दीचारणी करून निर्णय घेणे झालं झालं मंजूर ना. नऊ अध्यक्ष महोदय नववा विषय ते नावाची चुकूल झालेली आहे. चंद्रशेखर पहिला चूक झाली ती नावात. अहो अजून आठवा संपू दे तुषार भानुशाली. आठवा विषय चाललाय थांबा जरा घाई नका करू फक्त. आठवा झाला सूचक अनुमोदक घ्या भावानंद संख्या हजारी मॅडम. आता विषय नंबर नऊ. विषय नंबर नऊ पालघर स्मशानभूमीच्या रस्त्याला कैलासवासी राजाराम भानुशाली यांचे नामकरण करणे व विचार करून चुकून चुकून राजाराम झाले वीरेंद्र भानुशाली देण्यात आले. त्यांनी सरपंच मी त्या दिवशी सांगत होते वीरेंद्र राजाराम म्हणून झालेलं आहे ते घर. वीरेंद्र पाटील इंदवी पाटीलचे वडील ते आहेत अजून आहेत कैलास. ते नाव चूक भूल करून वीरेंद्र भानुशाली तुषार भानुशाली अक्षय संके. विषय नंबर दहा. विषय नंबर दहा प्रभाग क्रमांक 13 येथील आर्यन शाळेच्या चौकास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक असे नाव देणे व विचार करून निर्णय घेणे. अनिता किणी आणि कोण इकडे राहिलेलो इकडं राधा अध्यक्ष याच्याबद्दल तर मी हो मंजूर केला. करा तुमचा विषय घेतला म्हणून माझा तुमचा अभिनंदन धन्यवाद. पण अजून सुद्धा मी दोन पत्र मॅडम दिलेली. हळूहळू विषय येणार हळूहळू आता संपत आला येणार. पण कधी विषय येणार आमच्या पासिंग न घेता काही लोकांनी तुम्ही जे पत्त्याचे बोर्ड आधीच लावलेत. मध्ये कसे लावले कोणी बोर्ड लावलेत तिकडे जाऊन बघा ना तुम्ही. तुम्ही जे नाव सांगितलं तो बोर्ड आधीच लागलाय का नगर परिषदची परमिशन नाही काय नाही. जिथे आपण सुरा परुळेकरचं मार्गन मान देऊन आलो नाव त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथे दुसऱ्याच चौकाला बोर्ड लागलाय. कुठला लावला तुम्ही बघितलं का गीता संके बघा कोणी लावला मला काय माहित. कोणी लावलं काय लिहिलंय मी काय लिहिलंय काय चौकाचं नाही नाव लिहिलंय कुठे लिहिलंय नाही तुम्ही सांगता ना नाव लिहिलंय असं लावलंय. तुमचं पत्र घेण्यात येईल. आता हे पास झालंय ना ठीक आहे टप्प्याटप्प्याने विषय घेऊ मॅडम. आपण मी संत सेवा विषय नंबर संत सेवाला चौक दिलेला आहे तो पण घेण्यात नाही आला मॅडम. ठीक आहे घेऊ. संभाजीराजे चौक दिलेला तो पण घेण्यात नाही आला याच्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो. चालेल ठीक आहे यांचा निषेध नोंदवून घ्या. विषय क्रमांक 11 प्रभाग क्रमांक 1 मधील गोठमपूर चौकास आदिवासी संस्कृतीचे चित्रकृती तयार करून सदर चौकास क्रांती सूर्य बिरसा मुंडा चौक नामकरण करणे व उद्दीचारण करून निर्णय घेणे. मंजूर ठीक आहे. हा पण मंजूर आहे मॅडम. पण त्याच्यामध्ये बोलायचं आहे मॅडम मी सुद्धा पत्र दिलेलं 1/12/2020 ला दिलेलं मॅडम. पालघर शहर मध्ये आपला आदिवासी जिल्हा बहुल आपला पालघर जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे. तर आपण मी दिलेलं पालघर शहराच्या प्रवेशद्वारावरती नंडोरे नाका येथे आदिवासी संस्कृतीचे संकल्पना चित्रकृती तयार करून भव्य कमान बांधून त्यास क्रांती सूर्य बिरसा मुंडा प्रवेशद्वार नामकरण करण्यास मी पत्र दिलेलं. मग ते का नाही घेण्यात आलं मॅडम. अध्यक्ष महोदय हा विषय मंजूर आहे आणि सर्वांचे पत्र आहेत आम्ही पत्र दिले माझ्या माहितीनुसार. त्या वॉर्डाची लोक देत आहेत मॅडम. तुमच्या पास केले तुम्ही दुसऱ्यांच्या वॉर्डाला काय प्रॉब्लेम मॅडम. नंडोऱ्या नाक्याचे ते लोक नाही बोललेले त्यावेळेला तिथली लोक झालेला आहे. त्या तिकडचे स्थानिक नगरसेवक काही नाही बोललेले त्यामुळे तुमचा विषय नाही घेणे. आणि दुसरे कमान बनवायचे आहेत पण कमानीचं पीडब्ल्यूडी बसून त्याचं मार्किंग पीडब्ल्यूडी वाल्याने सांगितलं. आमचं जोपर्यंत रस्त्याचं रुंदीकरण होत नाहीये तोपर्यंत तुम्ही कमानींच्या ह्याच्यात पडू नका कारण त्यांचं रस्ता रुंदीकरण बाकी आहे पीडब्ल्यूडीचं अजून झालेलं नाहीये. थांबा म्हणून असेल तिकडे कारण मी तेव्हा त्यांचा फॉलोअप घेत होते कमानींचा. नाव देण्यात यावे सांगितलेलं तेव्हा त्या कमानीला आपण बिलचा मुंडा आहे. हा पण ते पीडब्ल्यूडीच्या रुंदीकरणामुळे प्रॉब्लेम त्यांनी फॉलोअप आपण करत होतो पण नंतर मग 20 साली मग कोरोना आला 20 परत दुसरा कोरोना मग ते फॉलोअप राहिलेलं त्यावेळेला. आता काही सदस्य फक्त विषय पत्रिकेवर विषय आला की बोलतात बाकीच्या वेळेला पण त्यांनी थोडं फॉलोअप करायला पाहिजे ना रिमाइंडिंग. अध्यक्ष मोदी आम्ही घेतलेला फॉलोअप क्रांती ज्योती तेव्हा आपण क्रांती ज्योती घेतलेला फॉलोअप आठवण द्यायला पाहिजे. चौकाला माझा काहीच विरोध नाही तसंच राहू दे जरुरी आहे. बराबर बराबर मॅडम. अध्यक्ष मध्ये आपल्याला आपल्या संपूर्ण बॉडीला आदिवासी जमातीचे आपल्याला मतं मिळालेली आहेत की नाही
ओ हाइट देखना है उनको, कंटेनर या गाड़ी जाने के लिए वो हाईवे के लिए, वो प्रॉब्लम है पीडब्ल्यूडी का, मैं वही बोल रहा हूं। हाँ अध्यक्ष महोदय, चला चला पुढे चला, आपापसात नका बोलू। अध्यक्ष महोदय मला या विषयावर बोलायचंय, दोन मिनिटं बोला बोलायचंय। 2019 साली 11/2 ह्या विषया निमित्तानच बोलते। सावित्रीबाई फुले जोशींचा विषय आलेला होता आणि गोठणपूर आदिवासी संस्कृतीचा हा पण विषय आलेला होता, त्यावेळेला मी सुद्धा एक पत्र दिलेलं होतं तुम्हाला 2019 ला राजमाता जिजाऊ उद्यान हे नामकरण करण्यासंदर्भात। तर त्यावेळेला तुम्ही विषय घेतलेला होता, त्याच्यानंतर आपल्या सगळ्या सदस्यांनी असं सांगितलं की सेन्सिटिव्ह विषय आहे तर हा नावाचा विषय आपण स्थगित ठेवला। तर मग तुम्ही बाकी सर्व सदस्यांचे घेतले विषय, माझा विषय तुम्ही का नाही घेतला? कारण ते नाव बदलायला माझा स्वतःचा विरोध आहे। मेन्शन करा जे लोकमान्य नगर आहे ते लोकमान्य टिकांवरनं तिथे नाव पडलेलं आहे आणि याची जबाबदारी लोकमान्य नगर किंवा लोकमान्य गार्डनच नाव राहील असं मी डिक्लेअर करतो। त्यामुळे माझा अधिकार आहे विषय घेणं। याचा ठराव झाला होता का? त्यामुळे कोणाचा? या नावाचा ठराव झाला होता का काउन्सिल पुढे? नाही, ते त्यावेळेच्या तिकडच्या सदस्यांनी पण लेटर दिलेलं आहे। सदस्य म्हणण्यापेक्षा लोकांनी लेटर दिलंय की आमचं जुनं लोकमान्य नगर नाव आहे, लोकमान्य टिळक आहे आणि बाळ गंगाधर टिळक हे तिथले त्यावेळेला स्वातंत्र्य काळात तिथे नाव दिलं गेलं। त्यामुळे त्यांनी सांगितलं, म्हणजे मी जनतेच्या भावना दुखवू इच्छित नाही। ऐका ना, टिळकांचं नाव टिळकांबद्दल आम्हाला तर सदस्य विषय घेणं हा माझा अधिकार आहे, त्याच्यावर तुम्ही घाला घालू नये। विषय घेणं तुमचा अधिकार आहे ठीक आहे, पण त्या नगरसेवकांचं तिथलं काहीच हे नाहीये का? फक्त नागरिकांचं, मग नगरसेवक सुद्धा थेट नगर अध्यक्ष आहे, त्यामुळे तिथल्या जनतेने मला सुद्धा मत दिली। त्यामुळे आपण या विषयाचा आग्रह करू नये, ठराव न घेता आपण आता भविष्यात आपल्याला जे करायचं तो ठराव घ्या। मी माझ्या कारकिर्दीत हा ठराव घेणार नाही। आता तुम्ही काय बोलले, ठराव न देता डायरेक्ट फलक लावले गेले, मग माझ्या वार्डामध्ये पण ठराव न घेता डायरेक्ट फलक लावला गेला, हे चुकीचं आहे का? आम्ही काढू ना, ते नगर परिषद काढेल ना। नगर परिषद चुकीचे फलक लावले तर ते काढणारच। ठराव न घेता कोणी उद्या मनाला येईल ती नावं कुठेही लावतील ना। ऐका ना, काढून टाकायला काउन्सिल समोर तो ठराव यायला पाहिजे होता, सभेनं मंजुरी द्यायला पाहिजे होती आणि रितसर तो ठराव नंतर त्याचं पूजन होऊन तो लावायला हवा होता, हे चुकीचं झाले का? बरोबर मंजूर आहे की नाही? कोणी केलंय? तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही पण ती कंप्लेंट द्यायला पाहिजे होती ना। मी तुम्हाला, तुमचा एरिया आहे, तुम्ही तुमच्या एरियात कुठे फलक लागतात माहित असतं सगळ्यांना। मी तुम्हाला ह्याच्याबद्दल पत्र पण दिलेलं आहे ठरावाची। आता ह्याच्यात कोण सामील आहे मी बोलू नाही शकत, मला पण नाही माहित। तुम्ही उत्तरच दिलेलं नाही मॅडम मला। दोनदा पत्र दिले तुम्हाला, कशावर? ठरावाबद्दल माहिती हवी, प्रशासनाला दिले, तुम्हाला पण दिले। मॅडम विषय चालला आहे आदिवासी संस्कृतीचं चित्रकृती तयार करणं, तुमचा विषय नाहीये, तुम्हाला मी बसण्याचं सांगत आहे। तुम्ही खाली बसा, तुम्ही खाली बसा, मी तुम्हाला सांगत आहे। तुमचा विषय समजलेला आहे, नावाचा आहे, तुमची जी इच्छा आहे ती पण समजलेली आहे। माझ्या अधिकाराचा वापर करून मी तेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा विषय घेईन, तुम्ही खाली बसणे। विषय नंबर 12 सूचक अनुमोदक आले, याचा मी निषेध करत आहे। माझा निषेध नोंदवून घ्या, माझा निषेध नोंदवून घ्या, यांचा निषेध नोंदवून घ्या। याला सूचक दिनेश बाबर, दिनेश घरट। सन्माननीय सदस्य श्री दिनेश बाबर यांचे दिनांक 31/1/2024 चे प्राप्त पत्राबाबत विचारणी करून निर्णय घेणे। दिनेश बाबर शेरबानू, 13वा विषय वाचू दे थांबा। विषय नंबर 13 सूचक सांगितलं ना, दिनेश बाबर शेरबानू मेमन। विषय क्रमांक 13 विषय नंबर 13 सन्माननीय सदस्य श्री दिनेश पा बाबर यांचे दिनांक 31/1/2024 रोजीचे प्राप्त पत्राबाबत वाचून विचार विनय करून निर्णय घेणे। काय देखो, उधर के सन्माननीय सदस्य ने वो दिया है तो उसने कुछ सोच के दिया रहेगा ना, उनको पूछो। नहीं, लेकिन उन्होंने लेटर दिया ना, हमने संदर्भ दिया है ना, लिखा है ना उसने कमान। मेन हाईवे का रोड आ रहा है, पीडब्ल्यूडी की परमिशन लेना।
अध्यक्ष महोदय, मी माझ्या गावातले गावात शिरणारे रस्त्याला कमानती असा विषय दिलेला आहे. जसं आपण आता काल उद्घाटन केलं भीमाई नगरचं, आपण जसे कमान बाजूला गावात शिरण्यासाठी कमान गोठणपूरच्या बाजूला. हा ठीक आहे, गोठणपूर गोठणपूर दोन्ही रस्त्यावर दिलंय ना मॅडम. गोठणपूर येथे दोन्ही रस्त्यावर लिहिलंय ना मॅडम. गोठणपूर नाक्याला आम्ही कुठे एस टी वर्षा इथे थोडे लिहिले. हा मेन रस्ते पे मॅडम. हा घ्या ना. विषय क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 13 मधील सत्तरगाळा येथे नव्याने कार्यान्वित केलेल्या बोरिंगसाठी विद्युत मीटर उपलब्ध करण्याबाबत विचारवणी करून निर्णय घेणे. हा ठीक आहे. अमोल पाटील आणि सुभाष पाटील. विषय क्रमांक 15, पालघर नगर परिषदेच्या वाहनांचे अधिकृत डीलर कडून देखभाल दुरुस्ती करून घेणे बाबत विचारण करून निर्णय घेणे. ते काय बोलतात, काय बोलतात, ते काहीतरी बोलतात. नगर परिषदेच्या अग्निशमन वाहनाचे पहिलं कोटेशन त्यांनी आपल्याला 1,33,499 रुपयाचं दिलं होतं, परंतु त्यांनी दुसरं सुधारित आपल्याला कोटेशन दिलेलं 1,58,805 रुपयाचं. ते मेन्शन करायचंय. ठीक आहे, ते मेन्शन करा. फायर ब्रिगेडच आहे ना? हा फायर ब्रिगेडच. तुम्हाला काय बोलायचं? अध्यक्षामध्ये एक नवीन गाडी घ्या, कारण आपल्याकडे आता 15-15, 16-16 माल झाला ना गेल्या मीटिंग मध्ये. हे तर रिपेअरिंग करा, आपण एक नवीन गाडी लवकर पाठवा. आणि जे अम्ब्युलन्स आहे, हॅलो अध्यक्षामध्ये, त्या अम्ब्युलन्स नंतर बोलू. मॅडम ऐका ना माझं. ओ स्वीकृत सदस्य, ऐका जरा माझं बोल. तुम्ही विषय सोडून बोलतात तुम्ही. तरी ऐका, ए एम बी यू कुठे लिहिलाय का? कुठेच नाही. बघा रुग्णवाहिका, रुग्णवाहिका लिहिलंय ना काय मॅडम? रुग्णवाहिका. अच्छा ठीक आहे, मग बोला. बोलू दे, एम रुग्ण लिहिलं. हा तर तुम्ही एम नाही बघत करणार. बोला, माने बघायला पाहिजे. बोला बोला. अध्यक्षामध्ये दोन गाड्या आपल्याकडे उभे आहेत, आपल्याकडे जात पण नाहीये. आपण त्या कोणा सेवाभावी संस्थेला द्याव्या. हो पण ठराव मला माहिती आहे, पण तुम्ही त्यांना कळवा ना. आपल्याला लायन्स क्लब कळवा, रोटरी वाल्याला कळवा, जायंट्स वाल्याला कळवा, आपल्याला पत्र द्या ना, ज्या सामाजिक संस्था आहेत. नाही नाही असं ना, तुम्ही पत्र तर तुम्ही बघा ना, नोटीस काढा. मला कोणी पॉझिटिव्ह माहित असेल तर त्यांना आपण. अध्यक्ष महोदय मी सांगतो, मला नावं सांगतो, त्यांना देऊन बघा. त्यांनी नाही सांगितलं तर ठीक आहे, कळलं का? अध्यक्ष महोदय, रोटरी वाल्याला द्या, जॉईंट वाल्याला आहे, लायन्स क्लब तिघांना देऊन बघा तुम्ही. माझ्या माहितीनुसार एक पत्र आलेलं आहे, ते पत्र मीच दिलेलं आहे, एकानी दिलेलं. ते त्याची चौकशी करा, कोणी दिलंय ते. मी आता सर्वांच्या सभागृहासमोर नाही बोलत, पण ती माहिती नगरपालिकेने तुम्हाला द्यायला पाहिजे होती. नाही दिले. का नाही दिली? 3 महिन्यापूर्वी मीच पत्र आणून हे दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का प्राची कोणाकडे येते? आरोग्य अधिकारी मेन कोण आहे? तुम्ही का उमाकांत? मग 3 महिन्यापूर्वी जर पत्र आलेलं आहे, पत्र आलेलं आहे, नाही सांगत असेल तर मी नाव माहितीच नाही. बोल ना, काढायला सांगा. काढा आणि द्या. करतात काय मग? मला सांगा अध्यक्ष महोदय, पत्र नाही आलं तुम्ही सांगता, मी सांगतो पत्र आलंय. काढा, काढायला लावा. आणि सभागृहावर निर्णय घ्या ना. तुम्हाला जे काही निर्णय घ्यायचा अम्ब्युलन्सच्या बाबतीत, तुम्ही निर्णय घ्या पाहिजे. तर ठीक आहे शिवसाहेब, पण ते ठराव आपण केलेला आहे. दोन अम्ब्युलन्स आहे, त्याच्यापैकी एक द्या, एक कमिटमेंट ठेवा आणि ती चांगल्या ह्याच्यामध्ये ठेवा मॅडम, नाही तर बरंच काम आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याचं काय आलंय? अम्ब्युलन्स कोटेशन. ओ अम्ब्युलन्स ना, ठीक आहे. विषय क्रमांक 16, स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत शहरातील विविध भिंतींवर भावानंद संघे हिंदवी पाटील शौचालयांची भिंतीवर रंगरंगोटी करून थांबा, त्यांना विषय तर पूर्ण वाचू दे. स्वच्छतेवर कशाला आपल्याला काही हिंदी चित्रे व स्लोगन काढून जनजागृती करण्याबाबत विचारण करून निर्णय घेणे. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये वळणावर 2 शौचालय आहे, त्याची नावं नाहीये. आणि तिकडे एक शौचालय आपलं नगरपालिकेचं होतं,
आणि ते पाडलेलं आहे वळणावर. कोणी पाडलं ते चौकशी करा ना. मी वर्षापूर्वी पण सांगितलेलं नगरपालिकेने बांधलेलं शौचालय कोणी तोडलं ह्याची चौकशी करा. आज मीटिंग मध्ये तुम्ही आदेश द्या. प्राची वळणावर एक शौचालय होतं. आठवड्यामध्ये अहवाल घ्या तुम्ही त्याचा. सन्मान्य सदस्य भावानंद संके कुठे स्पॉट दाखवतील तर ते शौचालय कोणी पडलं का पडलं त्याचा मला अहवाल द्या सोमवारी. मॅडम ह्याच्यामध्ये नवली तलाव सुद्धा ऍड करा आणि जे ऍड करायचे ते ऍड करा सगळं. अध्यक्ष महोदयावर्षी पण करावा ना. भूगोल्या पाड्याचं पण शौचालय घ्या मॅडम. भगोलापाडा शौचालय घ्या ऍड करा. मॅडम ह्यामध्ये नव्याने बांधण्यात आलेले हिंदवी मैदानाच्या भिंत समाज मंदिर भिंत ते ऍड करा. ती सर्व ऍड करा याच्यामध्ये अजून घेतले आहेत नव्याने. अध्यक्ष महोदय मला एक विचार. सर्व वाडा पुन्हा संरक्षण करून घ्या. नाही नाही माझं असं म्हणणं आहे सन्मान्य सदस्य जर हे सोडून काही राहत असले तर ते त्यांना सांगा डिपार्टमेंटला ते त्यांनी करून घ्यावं. अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये पत्र द्या. हे थांबा त्यांना बोलू द्या. याच्यामध्ये भिंती आणि याचा उल्लेख आहे शौचालयांचा उल्लेख आहे. आता भविष्यामध्ये आपल्या इकडे उड्डाणपुलाची पण कामं पूर्ण होत आहेत तर उड्डाणपुलावरती काढू शकतो. आपण काढलेला ना आता करून आपण काढले ना. आता हे माझ्या वॉर्ड मध्ये जे उड्डाणपूल आहे ना तर त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्यावर पण करतात. हो काढतात त्याच्यावर. म्हणून म्हटलं सन्मान्य सदस्य ज्या सूचना देतील जिथे राहिलेलं आहे सर अधिकारी आरोग्य अधिकारी कधी कधी म्हणजे पैसा जनतेचाच आहे फंड पण जनतेचाच आलेला आहे याच्यासाठी स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र योजनेत तरी ते नको एवढंच झालं असंच झालं कमीच करा असे काहीतरी त्यांचं हे चालतं तर तसं न करता हे सगळं जे दिलंय ते खरोखर तिकडे म्हणजे गेल्या वेळेला पण ते चांगलं काम झालेलं होतं तर तसं ते करून घेण्यात असं मी सूचना देते. अध्यक्ष महोदय या संदर्भात आपण जे स्वच्छतेबाबत आपण जनजागृती करतोय पण प्लास्टिकच्या थैल्या ज्या प्लास्टिकचा बाजार अख्खा म्हणजे पालघरमध्ये जिकडे तिकडे आपण प्लास्टिकच्या थैल्यांचा विषय घेऊ पुढचे. नाही मॅडम हा स्वच्छतेबाबतच आहे ना. आता ते करतील ना सुरू करतील. मॅडम ऐका तर खरी पाच पत्र आहेत माळू असताना त्यांनी त्या संदर्भात मोठी कारवाई करायला सांगितलेली काही कारवाई सदस्य मला असं वाटतं आपण हा विषय घेत असतो बरोबर आहे. स्वच्छ भारतचा विषय होता ना गेल्या मीटिंग तेव्हा तुम्ही बोललेले ते लिहिलेलं आहे. आता काय दिलंय भिंतीवर शौचालय रंगरंगोटी मग त्याला धरून बोला ना. आता सगळे सदस्य कसे त्याला आला फक्त एकच विषय कसा तुम्ही मांडतात प्रियंका बोला. मॅडम रंगरंगोटी करणं चांगलं आहे पण मॅडम ना आठवड्याला पण सफाई नियमित सार्वजनिक शौचालयाची होत नाही तर त्याच्याकडे पण जरा लक्ष द्या. त्याच्यावर तुम्ही आरोग्य डिपार्टमेंट कडनं मॅडम सारखं सांगतात मी बघतो. ठीक आहे ठीक स्वच्छ संरक्षण फक्त मार्फत पालघर पूर्व रेल्वेची जुनी भिंत पालघर पूर्व येथील ब्रिज ब्रिज ते रामनगरचा ब्रिज आता रेल्वेची भिंत रेडी पडलेली आहे आपल्यासाठी चालेल. त्याच्यावर सुंदर सर्वेक्षण होईल पण एक त्याच्यात काळजी घेण्यात यावी का पार्किंगचं सुद्धा त्याच्यात मेसेज टाकण्यात यावा. ओके का कोणीही त्याला लागून कुठलंही मोटरसायकल गाडी घोडा लावण्यात येऊ नये अन्यथा कारवाई करण्यात येईल. रंग पण खराब होतो. पूर्ण 400 मीटर भिंत आहे आपल्याला सरळ चालेल. अध्यक्ष महोदय हे जे स्वच्छ संरक्षण याची तरतूद किती आहे कळेल का जरा तरतूद किती. कारण तुम्ही आता बोलले सर्व वॉर्डामध्ये सर्व सदस्यांनी द्यावी तर तरतूद किती आहे बोलली तरतूद प्रमाणे आणि जर जास्त झाली मग त्याचं काय वाढू मिळणार नाही तर आम्ही देऊ आमचा पूर्ण वॉर्ड करा. जिथे दळण वळण आहे जिथे वस्ती आहे जिथे लोक येतात तिथेच लावण्यात यावं. बिल्डिंगला कलर नाही मारायचा आपल्याला बिल्डिंगला कलर नाही मारायचा. त्यांचा मुद्दा तो असला तरी माझा किती तरतूद आहे लेटरचा बजेटमध्ये लोक येतात. एक मिनिट बजेटमध्ये 15 लाखांची तरतूद आहे. 6 होती ना गेल्या वर्षी. किती खर्च झाला लास्ट इयर आठवतोय अहवाल काढून सांगा. तत्कालीन आरोग्य विभाग प्रमुखांना विचारले. अध्यक्ष महोदय एक छोटीशी सूचना करायची करा. एक छोटीशी सूचना आहे ते काढून मग त्यानुसार हे करा नाही तर अव्वाच्या सव्वा खर्च व्हायचा परत तो विषय. ठीक आहे मॅडम
रंगरंगोटी करताना मॅडम, रंगरंगोटी करताना ना नवी मुंबईमध्ये ज्याप्रमाणे असे सुंदर अशी चित्र काढलेले आहेत तशा पद्धतीची, तशी सेम टू सेम म्हणता येणार नाही कारण आपल्या बजेटमध्ये ते बसणार नाही, पण ते अधिकारी वगैरे मुंबईला जात असतील तर त्यांनी पावन तशा पद्धतीची म्हणजे पालघरच्या सुशोभीकरणामध्ये वाढ होईल तशा चांगली काढलेली चांगली चित्र गणेश कुंडाच्या भिंतींवर, नंतर काही भिंतींवर छान काढलेलं आर्यांच्या शाळेच्या, हो ती छान काढलेली होती, पण नवी मुंबईची कशी जरा थोडीशी डिसेंट आहे, मुंबई महानगरपालिका तेवढं गेल्या वेळेला चांगला प्रयत्न केलेला त्यामुळे आपलं गुणांकन पण वाढलेलं, तर ह्या वेळेला पण तसंच करण्यात यावं. नेक्स्ट, हा चला, चंद्रशेखर वडे आणि अक्षय संके, विषय नंबर. अच्छा तुमको कुछ बोलना है, बोलो बोलो, आप सब लास्ट में खड़े रहते ना इसलिए. हेलो, बोलो. नहीं, मैं कब से खड़ी है, रोहिणी बोल रही थी इसलिए. नहीं, नहीं, बोलने दो भाभी को. बोलो भाभी, बोलो. मैडम, स्वच्छ भारत अभियान के अंतर्गत पालघर नगर परिषद क्षेत्र की जो दीवारें हैं उन पर स्वच्छता विषय स्लोगन लिखे जाए, वही लिखे जाए, खाली रंगोगोटी की जाए, उस पर झाड़ झूड़ भी बनाया जाए सौंदर्यकरण, लेकिन इसके साथ में बहुत जरूरी है लोगों को जागृत करने के लिए जनता को कि जो स्वच्छता उपयोगी जो नगर पालिका के जो स्लोगन है वो लिखे जाए जिससे जनता में जन जागृति आए. धन्यवाद. स्लोगन लिखते ही है वैसे, और मैं भाभी को कुछ नया स्लोगन मालूम है तो वो भी ऐड करो. बराबर, ओके. विषय नंबर 17, पालघर नगर परिषद हद्दीत विषय नंबर 17 सादर केलेले निविदाधारकांबाबत विचारणी करून निर्णय घेणे. अध्यक्ष महोदय, 21/1/2024 ला आपण नगर परिषदेने पोलीस स्टेशनला पत्र दिलंय, ते जरा पत्र वाचा, पत्राचं वाचन करावं जरा. कोणाकडे? कारण त्यात लिहिलेलं काय यादीत आम्ही टाकल्याचा निर्णय घेतलाय करून. संदर्भ विषयानुसार सविनय सादर करण्यात येईल. नगरपालिकेमार्फत संदर्भ 1 अन्वये नगर परिषद हद्दीत CCTV कॅमेरा बसविणे या कामाची ई निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सदरील निविदेत खालील 5 निविदेकरांनी सहभाग घेतलेला होता. प्रशांत इलेक्ट्रिकल, एमथिस्ट इंडिया, थिंक बिग टेक्नॉलॉजी, रेनबो एंटरप्राइज, सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक्स सिक्युरिटी सिस्टम. निविदेतील अटी व शर्तीनुसार निविदाधारकाने निविदेत भौगोलिक दाखला सादर करणे अनिवार्य होते. उपरोक्त 5 निविदाधारकांपैकी सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सिस्टम यांनी निविदेत भौगोलिक दाखला सादर न केल्यामुळे त्यांना निविदेतून अपात्र करण्यात आले. उर्वरित 4 निविदाधारकांनी ई निविदेतील अटी व शर्तीनुसार सर्व कागदपत्रे जोडली होती, त्यामुळे उपरोक्त 4 निविदाधारकांचा दुसरा लिफाफा उघडण्यात आला. त्यामध्ये रेनबो एंटरप्राइज यांनी सादर केलेले दर अंदाजित रकमेच्या दरापेक्षा 0.07% कमी होते. त्यानुसार निविदा समितीच्या मंजुरीनंतर सदरील निविदेत सर्वसाधारण सभा 8/11/2023, तहकूब 9/11/2023 रोजीच्या सभेत विषय क्रमांक 17-3, ठराव क्रमांक 127-3 अन्वये मंजुरी देण्यात आली होती. निविदेतील अटी व शर्तीनुसार निविदाधारकांनी PWD इलेक्ट्रिक रजिस्टर्ड एंटरप्राईज प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य होते. संदर्भ क्रमांक 2 नुसार 22/12/2023 सभेमध्ये झालेल्या चर्चेनुसार निविदेत सहभाग घेतलेले 3 निविदाधारक एमथिस्ट इंडिया, थिंक बिग आणि रेनबो एंटरप्राइज या निविदारकांनी जोडलेले PWD इलेक्ट्रिकल रजिस्टर्ड एंटरप्राइज प्रमाणपत्र खरे नसून बनावट प्रमाणपत्र निविदेसोबत जोडली असल्याबाबत नगर परिषद स्वीकृत नगरसेवक श्री अरुण माने यांनी नगर परिषदेस अवगत केले. त्यानुसार संदर्भ क्रमांक 3 अन्वये नगर परिषदेने कार्यकारी अभियंता ठाणे यांना निविदाधारकांनी सादर केलेली कागदपत्राची सत्यता पडताळणी करण्याकरिता पत्र पाठवले. त्यानुसार संदर्भ क्रमांक 4 अन्वये कार्यकारी अभियंता ठाणे विद्युत विभाग यांनी उपरोक्त 3ही निविदाधारकांना सादर केलेले PWD इलेक्ट्रिकल रजिस्टर एंटरप्राइज प्रमाणपत्र त्यांच्या कार्यालयामार्फत देण्यात आले नाही असं स्पष्ट केले आहे. त्यामुळे एमथिस्ट इंडिया, थिंक बिग टेक्नॉलॉजी आणि रेनबो एंटरप्राइजेस
या निविदाधारकांनी निविदेत सादर केलेले पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र हे बनावट असून नगर परिषदेचे व कार्यकारी अभियंता ठाणे विद्युत विभाग सामाजिक बांधकाम ठाणे यांची दिशाभूल केलेली आहे. त्यामुळे सदरील निविदा रद्द करून त्याची EMD जप्त करावी व उपरोक्त तीनही निविदाधारकाच्या काळ्या यादीत समाविष्ट करून उपरोक्त तीनही निविदाधारकांवर फौजदारी गुन्हा नोंद करा असे माननीय नगराध्यक्ष डॉक्टर उज्ज्वला काळे यांनी पालघर नगर परिषद यांनी संदर्भ क्रमांक 5 विशेष सभेत आदेशित केले आहे. गुन्हा नोंद करण्याकरिता पालघर नगर परिषद संगणक अभियंता श्री सुमित नरवाडे यांना मी प्राधिकृत करत आहे. करिता उपरोक्त तीनही निविदाधारकांना त्यांच्या यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही विनंती मुख्याधिकारी पालघर नगर परिषद. अध्यक्षामध्ये त्यामध्ये त्यांनी जे प्रतिज्ञापत्र दिले होते ते तिकडे जॉईनने केले पाठवले प्रतिज्ञापत्र दिले त्यांना तुम्ही दिले ना परवा नाही ना हा काय झालं त्याच आपले इतिवृत्त फायनल होण्याचं बाकी इतिवृत्त फायनल साठी थांबले कशासाठी थांबायचं तर पहिले आपण पास केलं चालेल इतिवृत्तामध्ये कशाला पास कर ओ गेल्या वेळेला त्यांनी ब्लॅक डिशमध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्ही पण ओ अध्यक्षामध्ये सही लागेल ना अध्यक्षामध्ये तुम्ही पण सांगितलं ब्लॅक लिस्टमध्ये टाका त्यांनी तसं त्या ह्याच्यामध्ये अर्थामध्ये लिहिलं ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं आम्ही म्हटलं हे बरोबर आहे परंतु इतिवृत्त म्हणजे सीओ साहेबांच्या सहीने ते पत्र जाणार आहे म्हणून सीओ साहेब बोलले ते इतिवृत्त मंजूर होते एक गोष्ट ते नव्याने आले आहेत आपल्या आत्ताच ओळख झाली दुसरी गोष्ट त्यांना हे सगळं प्रकरण सीओ साहेबांनी समजून घेतलेलं आहे तिसरी गोष्ट की आपण म्हटलंय मी यांना आदेश दिले आणि पोलीस स्टेशनचं म्हणणं आहे की ते प्रूव्ह करतील ते गुन्हेगार आहेत की नाही त्यासाठी ते प्रतिज्ञापत्र दिलं ना त्यांनी त्या आधारे त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते ना जे तेच दिलं नाहीये मेन कशा त्या आधारित आहेत कारण त्यांनी खोटी त्यांच्या सह्या आहेत त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरती आणि अध्यक्ष महोदय त्यांना काळा यादीत टाकाच आणि असे वारंवार प्रकार घडू नये करून आपण जातीने लक्ष द्यावे कारण असे वारंवार काय ना काय चालू आहे झाडासंदर्भात पण असंच झालेलं आहे मालमत्तामध्ये पण असंच झालेलं आहे. आमची विनंती आहे की तुम्ही याकडे लक्ष देऊन जे जे काही असतील त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा. त्या ह्यांनी आपल्याला काय कळलं का अध्यक्ष मध्ये आपण त्यांना दिले 21 रोजी पत्र दिले आज झाले जवळजवळ 20 दिवस झाले त्यांना पत्र देऊन त्यांनी आपल्याला काय कळवलं का पोलीस स्टेशन मधून तुम्हाला काय फोन आला का काय पत्र बित्र अजून काहीच नाही मग तुम्ही फॉलो करा ना ते आता ऐका त्याच्यात ज्या पोलीस ज्या निरीक्षक समोर ते झालं केंद्रे सर त्यांची बदली होऊन आता ते दुसरे पराड सर 4 दिवसापूर्वी आलेत आता त्यांना जाऊन सगळं समजवतील हे मी पण देतो माझ्या आणि सर काही उत्तर देतात पोलीस स्टेशनला पत्र देण्यासाठी सुभेदनं आणलेलं होतं पण त्याला संलग्न कुठलेही डॉक्युमेंट्स नव्हते त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की ह्याच्यासोबतचे डॉक्युमेंट्स द्या तर त्यांनी सांगितलं की इति म्हणजे ठरावात झालंय मग त्याची इतिवृत्ताची कॉपी दाखवा म्हटल्यावर ते अजून त्यांच्याकडे पोचलं नव्हतं म्हणून मी म्हटलं की इतिवृत्ताची कॉपी आली की ती संलग्न करून आम्ही पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार करू पुढचा. ओके पुढचा विषय आता काय ठरलं आपण जे ठरवलंय ते ब्लॅकलिस्टला टाकायचं आपण ते आपण आपण केलेलं आहे आता ते गुन्हेगार ते म्हणजे पोलीस स्टेशन गुन्हेगार आहेत की नाही ते म्हणजे आहेतच जे काय आपण आपल्या मते तरी आहेत तर ते ठरवून त्याप्रमाणे ते ऍक्शन घेते. अध्यक्ष महोदय आपण ब्लॅकलिस्ट आता आपण फौजदारीसाठी ठराव मंजूर करतो आपण हा ठराव मंजूर बरोबर आहे या ठरावा संदर्भात आपण एक पेपरामध्ये पण त्याची जाहिरात द्या बाबा असं असं आहे आम्ही असं ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेत करू आपण देऊ शकतो ना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलेत करून या लोकांना आपण असं देऊ शकतो. सदरबाबत आपण आपल्या म्हणजे सभागृहाच्या निदर्शनात ज्या बाबी आलेल्या आहेत त्याच्यानुसार सभागृहाने निर्णय घ्यावा. उपरोक्त म्हणजे जी काही ब्लॅकलिस्टची कारवाई असेल ती सक्षम यंत्रणा जी असेल त्यांच्या बाबतीत किंवा पोलीस स्टेशनला जे आपण आता पत्रव्यवहार केलेला आहे गुन्हा नोंदी संदर्भात ती पुढची कारवाई पोलीस स्टेशनमार्फत होईल. या संदर्भात आपण आता ब्लॅकलिस्टमध्ये आपण ठराव मंजूर करत आहे सर्वजण ठराव मंजूर करण्यात यावा बाकीची तयारी तर आणि मग तुम्हाला आपण जर का असं देऊ शकतो का पेपरामध्ये आम्ही सदस्य या नाही आपण आपण पेपरात नगरपालिकेच्या याच्यामध्ये द्या असे पण ते काय आता निविदा होणारच नाही आहे नवीन नव्याने निविदा मागवणार की नाही
याचा पण निर्णय घेतला पाहिजे मॅडम. सन्मानित नगराध्यक्ष मॅडम, आपण सभेत निर्णय घेऊन करू शकतो. सन्मानित नगराध्यक्ष मॅडम, नव्याने निविदा मागू शकतो. हा सन्मानित नगराध्यक्ष मॅडम, कारवाई करणं इसलिए जरुरी आहे की इसके नगर परिषद की नाही कर सके. बघा आता आपल्या ह्याच्यात जरी सीसीटीव्हीचं ह्या सगळं हे झालं तरी पण सीसीटीव्ही लागणं हे जरुरी आहे. नव्याने निविदा करण्यासाठी का जो चौथा आहे तो जर ह्याच्यावरती करत असेल त्याला द्यायचं? नाही नाही असं नाही होत मॅडम. पण कायदा काय बोलतो? कायदा काय बोलतो? चौथा जो साहेब आलेला आहे ना, चौथा आलेला आहे त्याला तो जर ह्या रेटने करायला तयार असेल तर त्याला द्यायला हरकत काय? त्याच्याशी निगोशिएशन करायला. आणि त्यामध्ये मॅडम त्याचं आहे की उद्या परवा जर अभाव मध्ये निविदा आली तर मग परत ऑडिट मध्ये क्वेरी. अध्यक्ष मॅडम, नवीन निविदा असेल. अध्यक्ष मॅडम एक मिनिट, काय म्हणत? हा निविदा, पात्र निविदा चार झाल्यात. आता त्या पात्रामध्ये तीन निविदा हे बोकस डॉक्युमेंट आहेत, त्याच्यामुळे ते पात्रच होत नाही. म्हणजे निविदा प्रक्रियेमध्ये फक्त एकच निविदा राहते, त्याच्यामुळे ही निविदा फेरनिविदाच करावा लागणार. सही आहे, सही आहे. फेरनिविदा और मॅडम इसके आगे से कोई भी विभाग हो उसमें आपण ये जो ठेका देते टेंडर इसके लिए जितने कागजपत्र आते वो ओरिजिनल है, डुप्लीकेट है, प्रशासकीय अधिकारी उसका ध्यान रखे और अपनी जिम्मेदारी से काम रखे. अगर इस तरह से वापस दूसरा मैटर आएगा तो पहले अधिकारी के ऊपर कार्रवाई की जाएगी. अध्यक्ष महोदय, फेरनिविदा करताना जे रेट आहेत जास्त ते जरा तपासावा परत एकदा त्याला, कारण त्यांनी जे रेट दिले होते ते अव्वाचे सव्वा होते. कळलं का? नाही, एमजीपीची मंजुरी घेतली आहे, टीएस पीडब्ल्यूडीची घेतली आहे, पण त्या त्याच्यामध्ये त्यांनी पण रेट जे लावले आहेत ना खूप जास्त लावलेले आहेत. हा फेरनिविदा काढताना पण तसं फेरनिविदा काढताना पण ते रेट कमी झाले पाहिजेत ना मॅडम. ते बॉडी दुसरे येईल ते पण आपण सांगायचं आहे. अध्यक्ष महोदय, नवीन वर्षाप्रमाणे नवीन डीएसआर येऊन वाढण्याची पण शक्यता आहे. नवीन डीएसआर वर्षाला डीएसआर बदलतो मार्च नंतर, तर मार्च नंतर डीएसआर रेट नाही आहे, डीएसआर नॉन डीएसआर रेट आहे. हे जे आहेत ना सर्व सीसीटीव्हीचे नॉन डीएसआर रेट आहेत, पहिले तर विचारा त्यांना. मॅडम ह्याच्या सभेमध्ये आपण नॉन डीएसआर जे दर होते म्हणजे आपल्या सभागृहापुढे येऊन गेले आणि त्या सभागृहाने त्याला नॉन डीएसआर दरांना मंजुरी दिल्यानंतर कोटेशन पद्धतीने ते आपण पुढे पाठवले आणि जी कायदेशीर प्रोसिजर असते जी पीडब्ल्यूडीनी करायला पाहिजे ती पण केलेली आहे. जर भविष्यात आपण परत अंदाजपत्र, पहिली गोष्ट तर आपले ते टीएसचे पैसे फुकट जातील नवीन अंदाजपत्र केलं तर, जे आतापर्यंत आपण केलेली आहे. तर जर तांत्रिक मान्यता प्रशासनाने त्याला दिलेली आहे, आपण नाही दिलेली आहे, प्रशासनाने दिलेली आहे, म्हणजे ते कुठेतरी कायदेशीररित्या बरोबर असेल तेव्हाच दिली, तरी ते फेरनिविदा करण्यात यावा. नुसताच वेळ घालवून उपयोग नाही आहे त्या गोष्टीला. पण ते जे रेट आहे नॉन डीएसआर रेट आहेत, त्या नॉन डीएसआरचे रेट प्रत्येकाचे वेगवेगळे आले पाहिजेत. मंजुरी दिली ना त्याला? नाही, सभागृहाला माहिती पण नाही पडून दिलं. माझ्याकडे व्हिडिओ आहे, सभागृहाला माहिती नाही पडलं की ते 105 झाला करून. माझ्याकडे तेव्हा सभागृह बोलता ठेवलेलं, सगळे सभागृह वाचतात. तुम्ही बोलले सभागृह, माझ्याकडे मॅडम माझ्याकडे आपला व्हिडिओ आहे, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे लक्षात पण आलं की तो विषय त्यामध्ये हाय करून तुम्हाला माहित नसेल, माहित पडलेलं मंजूर केलं. म्हणजे मॅडम मी त्यावेळेला निघून गेलेलो इकडून, मी सांगून गेलेलो ऐका. नाही नाही, त्या संदर्भात मी बोलू पडलं असं कसं? मॅडम मी त्या संदर्भात देतो आधी टिप्पणी. नाही नाही मॅडम, त्याच वेळेला जेव्हा सभागृह चालू असताना ती तो विषय ठेवला इकडे पत्रकार ह्या करून. माझ्याकडे सबूत आहे, मी त्याशिवाय बोलत नाही. मी त्या संदर्भात सभागृहामध्ये पहिले मिटिंगच्या पहिलेच बोल, म्हणजे मिटिंग चालू झाल्यानंतर मी बोलू. खोटे आरोप करत आहात तुम्ही धांड्यात. विषय नंबर 17 झालेला आहे ना, जोराने बोलले म्हणजे तुम्ही ओरडले म्हणजे तुम्ही खरे. सभागृहाचं काय म्हणणं आहे? सभागृहाला माहित नव्हतं, सभागृहाला माहित नव्हतं, तुम्ही दाखवलं सभागृहाला माहित नव्हतं. अध्यक्ष महोदय, हा विषय अध्यक्ष महोदय विषयाला बोलतो. नाही पण सभागृहाला माहित नव्हतं असं कसं म्हणतात? म्हणजे सभागृहाच्या सर्व सदस्यांचा तुम्ही अपमान करत आहात. सर्व सदस्य विषय सोडून दुसरीच
17-18 पास असं करून गेलो मध्ये हा फेरनिविदा होईल तेव्हा विषय डिस्कशन आहे. मग काय विषय नंबर तुम्हाला काय बोलायचं? नाही नाही खोटं बोलू नका ना बस. तुम्ही धंद्यात खोटं बोलताय. माझ्याकडे तुमच्यावर आरोप आहे. तुम्ही आणि तुम्हाला नेहमी असं वाटतंय तुम्ही जोर जोरात बोलले म्हणजे असं सत्य होत नाही. तुम्ही सभागृहावर डायरेक्ट आरोप आणि सभागृहात काय करत होते असं बोलताय. खरं बोलत काय बोलले सभागृहाला माहित नाही. प्रत्येक कागद माझा तुमच्यावर आरोप आहे. वेगळ्या कारणाने उगीच हे पुढे बोलताय आणि मी तुम्हाला खाली बसायचे आदेश देते. मी तुम्हाला खाली महोदय माझं असं म्हणणं आहे आपलं जर टेंडर आपण एवढं सगळं फ्रॉड होत आहेत तर मसुदा संहिता निविदा संहिता आहेत का नाही त्यांनी जरा व्यवस्थित पेपर चेक करावून मग ते निविदा काढाव्या आणि टेंडर. तेच सांगितलं ना आजारी मॅडमनी तेच सांगितलं की मसुदा समिती आणि निविदा समितीने नीट तपासून खोटे पेपर आपल्या समोर ठेवू नये ना. ते बरोबर आहे तेच सांगितलं त्याची जरा शहानिशा करून बरोबर कोण मेंबर आहेत. विषय नंबर 18 विविध विभागाकडून झालेल्या व होणाऱ्या कामांचे अंदाजपत्रकांना मंजुरी देणे बाबत विचारणी करून निर्णय घेणे. एकच विषय अध्यक्ष महोदय 18 एक गणेश कुंडाचा विषय आहे. हा एकच विषय. हॅलो अतिरिक्त गणेश कुंडाचा अतिरिक्त खर्चाबाबत अंदाजपत्रक तयार करण्यात आलंय. 3,42,87,662 रुपये. हॅलो हा आता आपण जो आपलं जे काम चालू आहे त्याच्यात ते सोडून हा खर्च आहे. मग गेल्या वेळेला आपण एक कारंजा संदर्भात आपण एक हे घेतलं होतं कारंजा लाईटच्या संदर्भात वेगवेगळे सगळे अंदाजपत्रक काढले होते ते वेगळे त्याच्यामध्ये जे एंट्री आहे त्यामध्ये कारंजाची आणि जे नाव टाकणार ते आयलो पालघर असं करून आपण जे हे करणार होते. हा आपण स्वतः वैयक्तिक याच्यात त्यांनी काय काय ऍड केलंय ते बघून घेणे. नाही अध्यक्ष मला कळून ना सभागृहाला पण कळून देणं काय करून काय तीन याच्यात काय काय रक्कम लहान नाही होती. हो 3.5 करोडची रक्कम आहे. जर का 3 करोड तिकडे पहिले आता 3.5 करोड आहे 6.5 आणि ते नाव कारंजा लाईट पहिलं जे बजेट होतं ना ते 6.5 कोटीचंच होतं पण आपल्याकडे निधी नसल्यामुळे आपण 2 टप्प्यात काम घेतलेलं आणि अर्ध्याचंच पास केलेलं म्हणून हे उरलेलं अर्ध ठेवलेलं आहे. तरी त्याच्यात काय काय इन्क्लूड आहे ते सांगा. कारण नकाशा वेगळा सांगतो नंतर हे वेगळं सांगतो असं होऊन जाते ना. आता माहिती हॅलो त्याच्यामध्ये लँडस्केपिंग आहे एमपी थिएटर आहे कंपाऊंड वॉल आहे आणि साईट डेव्हलपमेंटमध्ये पाथवे SS रेलिंग ओपन जिम इक्विपमेंट आणि चिल्ड्रन प्ले ह्याच्यासाठी प्रोव्हिजन आहे. हा एमपी थिएटरच्या बाजूचे. हॅलो अध्यक्ष महोदय आपण त्या गणेशकुंडाच्या बाजूची जागा जी आहे हा आजूबाजूला 2 ठिकाणी जागा आहेत आपल्या त्या संदर्भात मी गेल्यावेळेला पण बोलवतो त्याच्या पहिलेही बोललो होतो आताही सांगत आहे की त्या जागा आपण आपल्या ताब्यात घेतल्या पाहिजे होत्या. ती भिंत तोडली पाहिजे होती आपल्या त्या जुन्या कारण त्या जुनी भिंत बांधताना 11-12 ती 2-2 मीटर सोडून त्यावेळेला काय शटलमेंट करून लोकांनी ती भिंत 2 मीटर या साईडला घेतलेली आणि आपली जागा निघते त्या साईडला 2 मीटर म्हणजे करोडो रुपयाची जागा आपण लोकांना का वाटायची. दरवेळेला आपण त्यावेळेला पण सांगितलं होतं आता पण माझं पत्र वगैरे 3 पत्रात माझं मॅडम या त्या जागा ताब्यात घ्या करून आणि हे सगळं कलेक्टरने आपल्याला आदेश दिले होते आणि आपण मंजुरी दिली होती की जो काय खर्च येईल तो एका महिन्यात आपण द्यावा करू तरी पण काय कारवाई केली नाही त्यांना नोटीस दिल्या त्या नोटीसचं काय आलं उत्तर त्यांच्याकडनं. ज्यांना बाजूने आपण त्यांना नोटीस दिल्या ज्यांच्या आपल्या जागा निघत आहेत त्यांना नोटीस पाठवलं होतं त्यांच्याकडनं उत्तर काय आलं का आपल्याला काय उत्तर आलं का त्यांच्याकडनं. अध्यक्ष महोदय हॅलो मला त्याचं उत्तर नोटीस पाठवलं आजूबाजूला नोटीस दिलेली ना ते 2-2 मीटर 2-2 जी जागा आहे ती ताब्यात म्हणजे त्याच्या पुढे काय झालं.
नाही त्यांच्याकडून आपल्याला अजून काही पत्रव्यवहार केलेला नाहीये. शिवालय त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई करा आणि जी आपली जागा आहे ती ताब्यात घेऊन त्याला मार्किंग करून तिथे पोल घाला. अध्यक्ष महोदय ही लवकरात लवकर कारवाई करावी करून. मंजूर भावानंद संके, अमोल पाटील, विषय नंबर 19. प्राप्त दरपत्रक निविदा, ई निविदा व ई फेरनिविदा. नाही 19 नंबर आहे निविदा. निविदा वाला मॅडम था मसुदा समिती और निविदा. आपने लिया था फिर अरुण जी बोलने लगे इसलिए हम लोग चुप बैठ गए. तो सामान्य नगर सेवक निविदा के विषय में ऐसा है कि हम सभी नगर सेवक मंजूरी देते हैं कि पालघर का विकास हो, पालघर शहर का, इसलिए हम लोग ज्यादा डीप में नहीं जाते, वो मंजूरी देते हैं. मेरा ये बोलना है कि प्रशासन की मान्यता और वो जो भी मान्यता रहती है वो आर्थिक रूप में भी जो भी वो सब लेके कायदेशीर हम टेक्निकल पॉइंट तरफ से मंजूरी दी जाए. ठीक है अध्यक्ष महोदय, 19 विषय ना. नाही 19 मला बोलायचे आहे. जेव्हा आपण कामं घेतो आपल्या 7-8 महिन्यापूर्वी जो आपला नफा फंड आणि डेव्हलपमेंट फंडातून कामं घेण्यात यावी हा विषय आलेला त्यावेळेस आम्ही मी स्वतः पण बोललेलो होतो का जे सुरुवातीपासून जे त्यांना पहिलं प्राधान्य देण्यात यावे. पण ह्याच्यामध्ये नफा फंड डेव्हलपमेंटमध्ये आमच्या ह्याच्यातले कुठलेच कामं आलेले नाही. तर जरा आपल्याकडे राहिला 1 महिना तर त्याच्यावर जरा विशेष लक्ष देण्यात यावे. ठीक आहे आम्हाला आला नाही आला तर आमचे कामं साहेब राहणार आहेत त्याच्यात. आणि आमचे कामं काय मोठे नाही आहे, 20-25 लाखाचे आहेत. आमचे कामच नाही झालेले मी त्याच्यात. वॉर्ड नंबर आठ त्यांची खरोखर नाही झालेली नाही मॅच साहेब. जे आहे ती वस्तुती सांगतोय मी. तुम्ही सर्वे करा तुम्हाला कळेल लक्षात येईल कुठल्या वॉर्डात काम झालं. धन्यवाद मॅडम. मॅडम मला बोलायचं आहे आयतवेला. नाही ते आयतवे नाही तरी पण बोलू नका. आणि मग तुमचं येणार नाही उभी राहून येणार नाही येणार नाही. पण तसा विषय नाहीये काहीच मॅडम. मला त्याच्यावर सूचना करा पण ती येणार नाही. मला अजेंड्यावर येणार नाही बोलायचंय मॅडम. सुरुवातीला नाही बोलू नका. मी तुम्हाला नंतर माझ्याशी बोलण्याला परमिशन. ऐका ना महत्त्वाचा विषय आहे. नाही ऐकाय वेळ नाही. नाही मॅडम अनऑफिशियली मी जाहीर सभा संपली.